यस आई थिंक आपण लाईव्ह आहोत. यस फेसबुक वर दिसतंय आपण लाईव्ह आहोत. इंद्र शेअर करू शकतोस तू तुझ्या ह्याला, तू केला असशील. ओके मी बघतो. यस सो नमस्कार जे कोणी आत्ता बघतायत. लोक अजून जॉईन होत आहेत. एक 15-20 मिनिटं नाही सॉरी 15-20 सेकंड आपण थांबूयात सो दॅट लोक जॉईन होतील. आपले गेस्ट पण आलेले आहेत वेटिंग रूम मध्ये ऑलरेडी ते आहेत आणि ते सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे पुष्करात चिरपुटकरनी एक भाडीपच्या स्टँडअप मध्ये जोक मारला होता तो मला मारायची फार इच्छा आहे की एवढा बोबाटा करून पोस्टर टाकले त्यात काय सिक्रेट मराठी स्टँडअप ठेवायचंय. तसंच आजचं पण आपलं आहे की सगळीकडे आपल्या गेस्टनी पण टाकलेलं आहे, आम्ही पण टाकलेलं आहे आणि हे पहिलं लेट नाईट सेशन आहे आणि फुल ऑन आज चिल मारणार आहोत आम्ही. आणि हे नवीन सेगमेंट आम्ही चालू केलेलं आहे लेट्स टॉक फिल्म्स म्हणून. आणि आज पहिले जे गेस्ट आहे त्याच्या परमिशन नुसार मी आधीच त्याला म्हणतो की तो आमचा मित्र आहे. माहिती नाही तो नंतर काय म्हणेल पण मी सांगतो आधीच तो आमचा मित्र आहे. आणि ही हॅज बीन अ टर्निंग पॉइंट फॉर अस इन आर जर्नी. त्याचं कारण मी सांगेन तुम्हाला तो आल्यावर मी असं का म्हणतोय. आणि दिस पर्सन हॅज ऑलवेज बीन सपोर्टिव्ह आणि असं कधीच नाही झालं की त्याला कुठल्या गोष्टीसाठी फोन मेसेज केला आणि त्यांनी मदत नाही केलेली आहे. आणि बघू आज एन्जॉय करू, आज आम्ही खूप एन्जॉय करणार होतो. आज आपल्या बरोबर अजून एक मित्र आहे इंद्रनील हिरवे म्हणून. थँक्यू थँक्यू सो मच. ऍक्च्युअली म्युझिशियन आहे, सिंगर आहे, कंपोजर आहे, लिरिसिस्ट आहे, बट अबाव ऑल ही इज अ फिल्म एन्थुझियास्ट. आणि आज आपण पूर्ण मैफिल रंगवणार आहोत. सो आता जास्त वेळ नाही घेत मी अँड आय वुड लाईक टू वेलकम सूरज जोशी. शेअर करतोय 2 मिनिटं दे. अरे अरे टेन्शन नाही झालं की सांग, मी परत आवाज करतो. रिटेक वन मोर. शुभम कॅज्युअल आहे सगळं, आपलं कॅज्युअल आहे, काही लोडच नाही आज. कॅज्युअल आहे आज एकदम. आज फक्त ताट घेऊन बसायचं राहिलंय फक्त. ओके सॉरी जस्ट अ सेकंड. ओके ड्रम रोल परत देऊ. टाइम आय एम ऑल्सो लाइक टेक टू स्ट्रगलिंग विथ ऑल दिस टेक्निकल थिंग्स यार. काय हरकत नाही. ओके शुभम आला. यो. अरे ड्रम रोल साठी थांबायचं नाही यार. तू गिटारवर ड्रम रोल देणार आहे असं असा देऊ शकतो, असा वगैरे देऊ शकतो. बाकी सुरत कुठे आहेस, कसा आहेस, काय चाललंय? मजेत आहे. पुण्यात आहे, सध्या लॉकडाऊन आहे त्यामुळे पण पुण्यात सध्या काम सुरू झालंय. झालं काम चालू तुमचं? पुण्यात तुमचं काम चालू झालं? थोडं काम सुरू झालंय हो, पण अर्थात शूटिंगला परवानगी नाही अजूनही. बाकी पोस्ट प्रोडक्शनची जी काम आहेत की ज्याच्यात तुम्ही बायोबबल्स तयार, हा नाही बायोबबल्स ज्याच्यात तुम्ही तयार करू शकता त्या शूटिंगला परवानगी आहे. पण अदर दॅन दॅट जिथे रिस्ट्रिक्टेड लोक आहेत म्हणजे दोन किंवा तीन लोकांपेक्षा जास्त एका वेळी लागत नाहीत अशी पोस्ट प्रोडक्शनची जी काम असतात ती थोडी सुरू होते. येस ओके. आपण आज फिल्म बद्दल बोलणार आहोत म्हणजे एकंदरीत आपण मजा करणार आहोत. येस ऑफकोर्स, कारण की ते आपलं काय हक्काचं मैदान आहे. मी अजून स्वतःबद्दल असं म्हणू शकत नाही, मी अगदी नवीन आहे फिल्म या क्षेत्रात. मी जेवढे वर्ष नाटक केलंय त्याच्या 1/5 वगैरे वर्ष मी फिल्म केल्या आहेत, त्यामुळे आय कांट से दिस विथ सो मच ऑफ ऑथॉरिटी. पण तू पण एक फिल्म, म्हणजे आता तू फिल्म रिव्ह्यू करायला लागला आहेस आणि यू रन अ चॅनल रिगार्डिंग सिनेमा, पण जेवढं मी तुला ओळखतो यू आर ऑल्सो फिल्म बफ. सो आय थिंक फिल्म सो इफ यू आर गोइंग टू टॉक एज फिल्म बफ आय थिंक येस आय अग्री विथ यू टोटली. बरं मी म्हणालो होती की आम्ही प्रत्येक भारतीय मूल ते आपल्या वयाचं हे फिल्म बफच असतं, म्हणजे बेसिकली आपण 5-6 वर्षाचे असल्यापासून सिनेमे बघायला सुरुवात करतो. मी आता हळूहळू सांगतो तुला, मी दुसऱ्या वर्षी बघितला होता ते सांगतो तुला आता हळूहळू. डोळ्यावर पडत पाच, मी जरा त्याच्या आधीचे म्हणजे मध्ये झोपलो परत पूर्ण पाहिला होता 5 वर्षाचं. म्हणजे आता तुम्ही दोघं सांगू शकता बेसिकली की तुम्ही पहिली फिल्म ऍज अ थिएटर मध्ये कुठली बघितली होती, आठवलंय? मला आठवतं माझा थिएटर एक्सपिरियन्स, पहिला थिएटर एक्सपिरियन्स सांग. मला पण आठवत.
का तू थांब आपण असं करूयात, तू आता सेलिब्रिटी आहेस म्हणून तुझं लांब ठेवूयात, कारण की मग लोक बघत राहतील की सूरज. मी पाहिली होती म्हणजे मला आईने सांगितलं ऑब्व्हियसली, मला जी आठवती ती होती मिशन काश्मीर. आणि त्याचा ओपनिंग सीन असं काहीतरी आहे बहुतेक की आग लागते का बॉम्बस्फोट आहे, आणि मला वाटलं की थिएटरचा पडदा जळाला. म्हणलं झालं, कठीण आहे म्हणलं आता झालं. आणि मला असं त्याच्या पुढे काही आठवत नाही, मला फक्त थिएटरचा पडदा जळाला एवढं मला आठवतं आयुष्यात. पण ती पहिली फिल्म होती जी मी पाहिली. आणि ठीक आहे, पण पुढच्या की पण मी जी एक फार लक्षात राहिली आणि आवडलेली फिल्म होती आणि जी मी पुढची 8-9 वर्ष कॅरी केली ती होती कुछ कुछ होता है. अरे आणि त्याला मी चुकू चुकू होत आहे असं म्हणायचो. अरे वा, ऐकून नक्की चुकू चुकू होईल. चुकू चुकू होता है शुभम, तुम नाही समजले. तुझी कुठली होती काय? नाही तू तू मला विचारतोयस का? हा तुला तुला मग तो सांगेल. नाही काय नाही चायला काय होणार आहे माहितीये का, प्रत्येक जनरेशनचे त्यांचे त्यांचे असे एक सिनेमे असतात. म्हणजे ते शाळेत असताना त्यांचे कुठले सिनेमे होते, मग ते पहिल्यांदी ज्यांना त्यांना चुकू चुकू व्हायला लागल्यावर त्यांनी कुठला सिनेमा पाहिला बघितला, आणि तो तो सिनेमा स्टँड फॉर देअर दॅट जनरेशन व्हॉट आय से की लव्ह कॉन्सेप्ट. जसं कुछ कुछ होत आहे बघितलेली एक पिढी आहे. त्यानंतर आता काही लोक स्टुडंट ऑफ द इयर जे म्हणतात त्यांच्याशी मी बोलतच नाही. म्हणजे बरं, हा पॉडकास्ट खूप मजेचा असणार आहे, प्लीज डोंट टेक ऑफेन्स वगैरे. यू कॅन क्रॅक जोक्स ऑन अस, वी आर बूमर्स. आय एम अ बूमर, सो यू कॅन क्रॅक कमेंट्स मध्ये, दॅट्स ओके. सो तसंच असतं की एक फिल्म असते प्रत्येक जनरेशनची जी त्यांच्या फ्रेंडशिप साठी स्टँड होते. म्हणजे मी दिल चाहता है जनरेशन सा है, देर वॉज वन जनरेशन हू आयडेंटिफाय विथ रंगदे बसंती, मग देन जाने तू या जाने ना, देन आता जिंदगी ना मिलेगी दोबारा. सो त्यावरनं आता मी माझी पहिली फिल्म सांगणार आहे तुला, आणि मग तुला कळेल की तुम्ही वयाने चायला मोठा आहे. पण द फर्स्ट फिल्म आय सो वॉज आशिकी वन, ज्याच्यात राहुल रॉय, दीपक तिजोरी आणि गिटार घे गिटार घे गिटार पण त्यावेळेस यायला मला माहित होतं की मला हिरोचं काम कोणी देणार नाही, किंवा तेव्हा तरी असं वाटायचं, आताच्या तर मिळतात खूप आहे. पण तेव्हाही मला दीपक तिजोरीच्या कॅरेक्टरला जास्त आयडेंटिफाय मी झालो होतो, आणि मी घरी येऊन सतत लहान होतो, मी 3-4 वर्षाचा होतो, पण आय आय यूज आय केम होम आणि मी सतत ते दीपक तिजोरी त्यात असं करत असत. तर काही झालं की मी माझ्या आई आईने विचारलं चला आता दुसरी पोळी खायची आहे की नाही. मग घरी हा म्हणजे शाळेत प्रश्न विचारला की हात वर करण्याची मी असं करायचो. पण हे काय होतं काय? अरे दीपक तिजोरीची सिग्नेचर साईन होती. हो, सो दीपक तिजोरीचं कॅरेक्टर हे असं करत असत. सुरत तुला ज्या शाळेत प्रश्न विचारायचे की माणसाच्या मूलभूत गरजा काय वगैरे, तर तू मग सनम वगैरे सांगायचं का, सनम केली आहे असं वगैरे सांगायचं का, माणसाच्या मूलभूत गरजा काय, आशिकी केली गाणं काय उठलं, गाणं कुठलं होतं रे ते, सासो की जरूरत है जैसे जिंदगी के लिए बस एक सनम चाहिए आशिकी के लिए. सखी नाही सखी सखी पळून गेले, मी सिनेमाबद्दल बोलणारे ऐकताच घर. पण आशिकीची अजून एक मजा, एक तर त्यावेळेस तो वेड्या सगळं, इट वॉज अ रेज, म्हणजे आशिकी वॉज अ रेज, इवन इफ आय वॉज इन स्कूल आय कुड फील द रेज. आणि माझी एक बहीण होती जी त्यावेळी एसपी कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये शिकायला होती, लांबची बहीण होती, मामे बहीण माझी, आणि ती दर रविवारी आमच्याकडे यायची, शनिवार रविवार ऑफकोर्स विकेंडला आपण आपल्या लोकल गार्डियन्स कडे जातो तशी ती आमच्याकडे यायची. आणि तिने ती आशिकीची कॅसेट आणली, ऑडिओ, आणि ऍक्च्युली मी तुला सांगतो
ती वाजवून वाजवून तोडलेली आहे. ती खूप वेळा वाजवलं की ती टेप असते ना ती घासत जाते खाली. ती फिरून फिरून आली ना, ती इतक्या वेळा घासली, इतक्या वेळा घासली की ती टक अशी तुटली. इतक्या वेळा अशी किती गाणी मी त्यावेळेस ऐकलेली आहे. इव्हन आशकी टू चा पण तोच म्हणजे हे आहे ना की आशकी टू ची गाणी ही मेड शुअर की ती तेवढीच फेमस होती जेवढी वन ची झाली. आणि त्यात म्हणजे जे नरेश शर्मा आय थिंक सो म्युझिक कंपोजर ते आशकी वन चे, आणि त्यांचाच मुलगा मिथुन शर्मा त्यांनी आशकी टू ची केली. सो बेसिकली इट्स अ ब्युटिफुल. आणि त्यावेळेस काय होतं की ते सगळं जे असतं ते म्हणजे ते त्याने आपलं आयुष्य व्यापून जातं, म्हणजे त्याच्या इमेजेस असतात. सो मला अजूनही असं वाटायचं की पहिला किस जो आपला असेल तो असा म्हणजे तो घोंगडं घेऊन डोक्यावर जॅकेट घेऊन करायचा असतो. कारण त्यातला अर्थात आणि त्यावेळी किस वगैरे असं पण माहित नसायचं. आपल्याला एक जॅकेट दिलं की मी उगत असते डोक्यावर घेऊन चालायचो, पण ते आतमध्ये काहीच गेलायचं नाही कारण ते जॅकेट घेतलेलं होतं. त्या त्या काळातली गाणी जी असतात ती त्या शाळेतली मुलं, म्हणजे आता बाहुबलीवर खूप मुलं शाळेतली गाणी करतात. मला हे माहितीये कारण मी आता एक दोन फिल्म केल्या त्याच्यात चाइल्ड ऍक्टर्स बरोबर मी काम केलं. सो त्यांच्या साठी बाहुबली हा त्यांचा पहिला कळ आपल्यासाठी. आणि ते आणि त्याच्यावर ते गाणी करतात बाहुबलीवर, जिओ रे बाहुबलीची त्यांच्याकडे विडंबन आहे. तसं माझ्याकडे आशिकीचं होतं शाळेत असतात मित्रांनी केलेलं. जाने जिगर जाने मन मुझको है अंडा पसंद, खाऊंगा कच्चा मटन. वी वर 4 or 5 इयर्स ओल्ड. सो गली गँग, गली गँग, गली गँग, गली गँग. हो किंवा आता मुलांना गली बॉयची पण गाणी पाठ. गली बॉयची. इंद्र तू कुठली पाहिली होती फिल्म? मी खूप आयकॉनिक फिल्म पाहिली होती ज्याला आता जस्ट थोड्या दिवसापूर्वीच काय ती आम्ही मूर्ख ना आयकॉनिक पाहिली म्हणे. नाही असं नाहीये, तसं नाही. मी म्हणते का मी पाहिली नाही नाही मी लगान पाहिली. लगान 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 पाहिली. लगान पहिली पाहिली. लहान असं नाही पाहिजे रे, तसा काही मिनिंग नाही. लहान फर्स्ट येते एक्सपिरियन्स. काही काही लोकांना उशिरा मिळतो, काही काही लोकांना लवकर मिळतो. लहान असतो उशिरा मिळतो. आणि आम्ही अजून लहानच राहिलो. एनिवे मग आशिकीचा इम्पॅक्ट काय होता लाईफवर? नाही खूपच होता. मी म्हंटल तसं ना की त्यावेळेचे सिनेमे हे खूप स्ट्रॉंग. मी म्हंटल तसं रे की आपल्याला पूर्ण स्पेशली त्यावेळेस जे सिनेमा बघताना वाटायचं इंटेन्सली, आता खूप चांगला सिनेमा पाहिला तरच वाटत. पण त्यावेळी प्रत्येक सिनेमा हा असा आउट ऑफ द वर्ल्ड वाटायचा. प्रत्येक सिनेमा यूज टू बी लाईक अ ह्यूज ह्यूज थिंग फॉर अस. एकतर इंटरेस्टिंग गोष्ट जी मी फार लोकांना सांगितली नाही कारण त्याचा कधी प्रसंग आला नाही, पण माझ्या सुदैवाने माझे वडील हे फिल्म रिव्ह्युअर होते. तुला या ही वॉज अ फिल्म रिव्ह्युअर आणि ते मराठी आणि त्यावेळेच्या काही इंग्रजी दैनिकांसाठी सिनेमांचे रिव्ह्यूज करायचे. ओके. सो त्यांना सगळे चांगले त्या काळात येणारे चांगले आणि वाईट मराठी हिंदी आणि इंग्रजी तिन्ही सिनेमे माहित असायचे, पण मेजरली ही युज टू रिव्ह्यू इंग्लिश फिल्म. मी पहिली त्यामुळे पाहिलेली इंग्लिश फिल्म जी माझ्या मनावर प्रचंड इम्पॅक्ट केला. एक मला आठवते हनी आय श्रंक द किड्स, पण त्यापेक्षा मोठा इम्पॅक्ट केलेली फिल्म म्हणजे होम अलोन. होम अलोन नावाची फिल्म होती. मॅकॅलो ऍक्टर होता आणि होम अलोन इज अ स्टोरी ऑफ अ स्मॉल चाइल्ड आणि इट्स अ ब्युटिफुल फॅमिली रॉम कॉम. म्हणजे या जॉनरमध्ये आता फक्त डिझनीच काम करत, पण एक लहान मुलगा आहे आणि त्या क्रिसमसच्या सुट्टीसाठी त्याचे आई वडील आणि हे सगळे ट्रिप तयार करतात आणि काही एका कारणामुळे तो मुलगा एकटा घरात विसरतो आणि त्याची मोठी फॅमिली असते आणि ते नेमके त्याचे आई वडील फ्लाईट मध्ये बसून निघतात आणि ते गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की ओ शिट आपला मुलगाच नाही आणि मग वी कम होम आणि मुलगा घरात एकटा आहे आणि देन देर आर टू थीव्स
जे दोन चोर आहेत जे त्यांच्या घरात चोरी करण्यासाठी येत आहेत आणि त्या मुलाला ते कळतं आणि तो लहान मुलगा 6-7 वर्षाचा हा कसं त्या चोरांना सगळ्या घरात खेळवत ठेवतो, त्यांची कळ काढतो, त्यांना पाडतो, त्यांना अटक करतो आणि या सगळ्या विषयाची ती फिल्म. इट्स अ व्हेरी क्यूट फिल्म, ब्युटिफुल फिल्म. यस, त्याचे बरेच पार्ट पण आले त्यानंतर, 2-3 पार्ट्स पण आले. बट आय लव्ह द फर्स्ट वन. फर्स्ट पार्ट एक्झॅक्टली, मला पण फर्स्ट आवडतो, खूप छान. फर्स्ट वन इज व्हेरी एंडियरिंग अँड स्वीट. सो आय ऑलवेज, म्हणजे मे बी आत्ताची मुलं किंवा आपण जे म्हणतो की वी फॅन्टसाइज द फिल्म आणि द कॅरेक्टर्स वी सी, वी स्टार्ट थिंकिंग दॅट आर लाईफ आर लाईक दॅट. सो त्या होम अलोन मध्ये, आणि माझे आई वडील दोघेही वर्किंग होते, दोघेही कामाला जायचे, त्यामुळे मला घरात स्वतःसाठी खूप वेळ मिळायचा. सो सो आय वॉज मॅकेलो कुकिंग फ्रॉम द होम अलोन इन माय हेड. चतुर मुलगा जो जो मजा करतोय, जो स्वतःच घर पूर्ण एन्जॉय करतोय, गाणी लावून नाचतोय. आणि होम अलोन मध्ये एक सीन होता की ज्याच्यात तो दाढीचा बाबांना तो बघत असतो ना, की दाढी करत असतात बाबा आणि त्यानंतर ते आफ्टर शेव लोशन घेऊन असं गालांना लावत असतात. आय थिंक सगळ्यांनी केलं असावं आयुष्यात. येस. आणि तर त्याच्यात असा सीन होता की त्याचं पोस्टरच असं होत की तो आफ्टर शेव लावतो हातावर, तो जर गाळाला लावतो तर तो ते झोपत त्याला, तर तो पहिल्यांदा लावतो आणि तो असा ओरडतो. सो दॅट वॉज द पोस्टर की त्याचे हात गालावर आहेत आणि जस्ट डन दिस. सो आय आय माझ्या मध्ये एखादा एखादा माझा फोटो असा असेल, पूर्वी जे रिळातले कॅमेरे असायचे, सारखं मी ते मॅकेलो कुकिंगचं बाबांचं ते आफ्टर शेव घेऊन निघमो मीच संपवलं. मला ते इंग्लिश फिल्म पहिली बघितलेली आठवते ती, मी टायटॅनिक आहे. आणि तू तर लहान वयातच मोठा झालास तू. आणि म्हणजे मला त्याच आठवते की घरच्यांनी ती प्रॉपर 3 सीडीज होत्या त्याच्या, मला आठवतंय की 3 सीडीज मध्ये आधी यायचं, त्या 3 पार्ट होत्या त्या. आणि त्यासाठी खास नवीन डीव्हीडी घेतला होता, मला अजूनही आठवतंय. आणि तो डीव्हीडी 2 वेळा फुटला होता. मला माहिती नाही का फुटला होता, पण 2 वेळा फुटला तो डीव्हीडी. सो माझ्यासाठी पहिली पाहिलेली मी टायटॅनिक होती. पण असं काही जर मोठा नव्हतं झालो, पण मी लहानपणी सुरत ड्रॉइंग बघितलंयस का? कारण की मला आठवतंय की राजवन जो होता, राज बिपाशा बासूचा, तर आय थिंक आता मला घरचे मारतील, पण तो जेव्हा केव्हा लागायचा आम्हाला दुसऱ्या खोलीत टाकायचे रे. पण मी आता बघितली, मला असं आलं की त्यात काय असं. अरे अरे आता सुरू झालं ना ते, आता वर्ल्ड सिनेमा आला, आता नेट आलं, त्यामुळे मग कुठेतरी थोडं ते एक्सपोजर असत जात. तू कुठलं पाहिली होती इंद्र इंग्लिश? इंग्लिश यार मला आठवतच नाही. म्हणजे मी पहिली म्हणेल नाही तर पल्प फिक्शन पाहिली. नाही 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 मी हा सेंट गेम असं म्हणू नकोस. एवढा पण लहान नाहीये मी, एवढा पण लहान नाही. मन फकीर त्याची पहिली होती सूरत. काय मराठी फिल्म का? मराठी पहिली फिल्म त्यांनी आयुष्यात पाहिली. असं काही नाहीये, असं काही नाही. काही काय सांगतो बरोबर. बट मी पहिली मला आठवते आर्मॅगेडन बघितली होती. मी बघितली का तुम्ही आर्मॅगेडन? हा, ती ते काहीतरी एक अस्ट्रॉइड पडणार असतो आणि त्याच्यावर मी खूप इन्फ्लुएन्स झालेलो त्या फिल्म. म्हणजे ऍक्च्युली मला असं खूप भीती वाटायची. त्यानंतर मी खूप दिवस असं पॅरानॉइड होतो की खरंच असं काही होणार आहे का, जसं ते अस्ट्रॉइड वगैरे पडणार आहे, पडतो वगैरे. आणि मग बरस मग ते बातम्या वगैरे यायच्या ना की हा जाणार आहे पृथ्वीच्या शेजारून इतक्या इतक्या वर्षांनी वगैरे वगैरे. मग त्यावेळेस मला घाबरायला व्हायचं लाईक अरे परत तसं होऊ नये की नाही का. आणि मगाशी सूरतने जो किस्सा सांगितला ना की होम अलोन मध्ये जसं होतं की तो हे लावतो दाढीचं, तसं ऍक्च्युली सेम माझ्यासोबत घडलं होतं की मी माझ्या काकांच्या सोबत राहायचो तर झेंडू बम लावायचे ते असे डोळ्याला. आणि हा एक्झॅक्टली. आणि आय वॉज लाईक की मला पण हे करायचंय. सो मी ते झेंडू बम घेतला आणि मी प्रॉपर इथे लावला असं असं. आणि खूप लावला असं, फुल पळतच होतो मी घरी असा कंटिन्युएशन मध्ये. नाही इंद्र आता इन्फ्लुएन्स बद्दल बोलला, सूरत अशी कुठली फिल्म होती ज्यांनी आता ह्याचे चेंज इन्फ्लुएन्स आपण खूपदा होतो आणि खूप वयानुसार पण वेगवेगळ्या पद्धतीने होतो, बट व्हॉट वॉज द फर्स्ट फिल्म दॅट इन्फ्लुएन्स्ड यू फॉर एनिथिंग किंवा दॅट हॅड अन इम्पॅक्ट ऑन यू? एकतर मी
प्रचंड मोठा आमिर खान फॅन होतो ऍज फार एज आय रिमेंबर. म्हणजे मला असं वाटतं की 90s एनी 90s किड विल रिलेट टू दिस दॅट देर वर ऍब्सोल्युटली टू कॅम्प्स इन द फिल्म इंडस्ट्री, म्हणजे इन द फिल्म अमंग द फिल्म फॅन्स, की तुम्ही आमिर खानचे फॅन असायचात किंवा शाहरुख खानचे फॅन असायचात. आणि अजूनही आय एम नॉट लाईक टू मच बिकॉज आय एम स्टील इन द आमिर कॅम्प. आणि सो आय थिंक ऑल द आमिर खान फिल्म शाहरुख लेट्स नॉट गेट इन टू दिस अगली आफ्टर अ पॉइंट. नाही आय वॉज ऑल्सो इन आमिर खान, सो बेसिकली सुरत आपण दोघ हाय फाय देऊया. हाय फाय चला इथे तरी ऍटलीस्ट मायनॉरिटी. अरे यार हम तो हमेशा होस्ट मी आहे, होस्ट मी आहे. कॅमेरा ऑफ आपल्या दोघांचा, त्याला त्याला बाहेर काढा, त्याला 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 त्याचा व्हिडिओ ऑफ करा. सिकंदर ऑफ यूज इम्पॅक्ट अँड आय ऑलवेज ऑलवेज फॅन्टसाइज माय माय कॉलेज इयर्स लाईक जोजिता भाई सिकंदर आणि दॅट संजू आणि आवाज आवाज सुरत तुझा गेलाय आणि तुझा कॅमेरा पण ऑफ आहे. इंद्र यस बोल. सुरतचा आवाज नाही तुला? नाही मला पण आता अडकून अडकूनच येतोय बेसिकली. कॅमेरा पण ऑफ आणि कॅमेरा दिसतोय मला तो. आता ऑफ झाला माझ्याकडे. आला आला. हॅलो हॅलो आवाज येतोय, अडकलाच बहुतेक फक्त. आता अजून होईल का? आय डोंट नो यार. रेंज तुझी आता रेड मध्ये आहे कारण पूर्ण लाल बँडविथ मध्ये आहेस तू. ओके व्हॉट डू आय डू? काय नाही रात्र आपण आता सगळे रात्री नेटवर बसलेले असतात, लोड नाही घ्यायचा आपण. ओके सो वापरू द्या नाही मला ऐका तुम्ही मग आता आवाज ऐकतो. हा बोल. सो येईल आय गेस कॅमेरा, नाही आला तर सांग. आवाज पण अडकतोय का थोडासा? पण ठीक आहे बोलू, काय हरकत नाही आपण बघूयात. ओके सो सो जोजिता भाई सिकंदरचा जो क्लायमॅक्स आहे सायकल रेसचा, तो आय स्टील फील इज वन ऑफ द बेस्ट शॉर्ट क्लायमॅक्स इन द फॉर शुअर. आणि स्टील इज इक्वली, म्हणजे यू फील लाईक राउटिंग फॉर संजू ऑर लाईक दीपक तिजोरी, अगेन दीपक तिजोरी. आणि पण दॅट हॅड अ स्ट्रॉंग इम्पॅक्ट ऑन मी. देन आमच्याकडे मी म्हटलं तसं वडील हे सिनेमाचे रिव्ह्यू करत असल्यामुळे एकदम त्यावेळी जे त्या अर्थाने मेनस्ट्रीम सिनेमे होते, पण मेनस्ट्रीम मधले थोडेसे वेगळ्या वाटा निवडलेले जे सिनेमे होते, दॅट डेफिनेटली माझ्यावर बऱ्यापैकी त्याचा इम्पॅक्ट होता. म्हणजे 1942 अ लव्ह स्टोरी नावाचा विनोद चोप्रा सरांची फिल्म होती. अनिल कपूर आहे का त्यात? अनिल कपूर आहे त्यात. अँड इट वॉज अ बिग बिग हिट ऍक्च्युली. म्हणजे इट वॉज ऍज फार एज आय रिमेंबर इट डिडंट डू टू वेल ऑन द बॉक्स ऑफिस. अमेझिंग अमेझिंग म्युझिक अल्बम, आर डी बर्मन साहेबांचा शेवटचा अल्बम आहे. कुमार शानू सॉन्ग फॉर आर डी बर्मन सर अँड लाईक आयकॉनिक, म्हणजे सच ब्युटिफुल सॉन्ग. सो यू कॅन स्टील लिसन टू द सॉन्ग अँड दे आर अमेझिंग. मी परवाच ऐकत होतो म्हणून मला ते आता आठवलं की त्यातलं कुठलं गाणं ऐकत होतो फक्त हेच आठवत नाही मला आता. इवन राईट पाऊस पडत होता. इव्हन आत्ताचा स्टुडंट ऑफ द इयर जो पहिला आहे तो ऑलमोस्ट सिमिलर स्टोरी लाईनच आहे ना जोजिता भाई सिकंदर सारखी, म्हणजे तशीच आहे. बट दे नेव्हर ऍक्च्युअली एव्हरीथिंग एव्हरीथिंग अबाउट जोजिता भाई सिकंदर इज हॅड अ हाय इम्पॅक्ट ऑन मी. देन इव्हन लाईक द सिरियस सिनेमा लाईक 1942 लव्ह स्टोरी ऑर आय सॉ परिंदा ऑर खामोशी द म्युझिकल इज वन ऑफ माय मोस्ट फेवरेट फिल्म्स इन 90s. कभी ना कभी ना म्हणजे शाहरुखची सगळ्यात आवडती फिल्म तुम्ही आजही मला विचारा तर फॉर मी आर्ग्यू कभी ना कभी ना अँड देन ऑफकोर्स चक दे इंडिया लेटर पार्ट. चक दे इंडिया यस, आय सिरियसली थिंक की मला त्याची सर्वात आवडलेली फिल्म आहे चक दे इंडिया. इट्स सो मच फन यार, इट्स सो मच ब्युटिफुल. पण तुम्हाला निवडायला लागतं शाहरुखच्या फिल्म मधन राव काय. पण ऍज अ फॅन दिस इज प्युअरली आय एम नॉट actors point of view, please again people you are trolling me, troll me as a as like I mean under troll me but understand me as
like a cinema buff. I'm not talking from an actor's point of view. Like you, I am a cinema fan. I'm a Bollywood fan. I'm a world cinema fan. So I'm a Hollywood fan. So I'm purely talking from that point of view. That if you just ask me as an audience, I love all the Shah Rukh sir's work in 90s. Kabhiya Kabina, Yes Boss. Yes, of course. I saw Dar and it did not have a huge impact on me because I was too young to understand what's happening in the film. But by the time Kabhiya Kabina released, of course, I was ani maza ajol je te Goa jawal hai mhanje maze aikadil he Maharashtra Goa border vacha shevatcha gavatle. So we walked into Goa, so I always had that connection with Goa. मुक्ती संग्रामाच्या स्टोरी मी बाबांकडनं ऐकल्या होत्या. त्यांच्या डोळ्यासमोर ते झालं म्हणजे जे रणगाडे भारतीय सैन्याचे घुसले गोव्यामध्ये ते ऍक्च्युली बांद्यातून म्हणजे माझ्या आई वडिलांच्या गावातून त्यांच्या डोळ्यासमोर गेलेले. तुम्ही एवढ्या फिल्मची नावं काढली आता मला राहणार नाही. रोजा बॉम्बे. रोजा बॉम्बे वॉज अगेन. यस, आपण आय नो मणिरत्नम इज व्हेरी विजनरी बेसिकली. या म्हणजे फॉर मी ऍक्च्युली इट्स लाईक अ म्युझिकल रिव्होल्युशन इन बॉलिवूड. म्हणजे फॉर मी मी तुम्हाला थोडं जलस करू शकतो या बाबतीत. मला तो किस्सा सांगायचा आहे की मी सेकंड इयर मध्ये चेन्नईला गेलो होतो आणि या कारणासाठीच गेलो होतो. मी एक वर्ष फॉलो करत होतो. मला साऊथचं फार आवड आहे पहिल्यापासूनच प्रचंड. सो मी खूप लोकांना कॉन्टॅक्ट करतो रॅन्डम की प्रोडक्शन हाऊसेस इन चेन्नई आणि हे आणि नंबर काढून मग एकदा गेलो चेन्नईला आणि देन आय फाउंड मद्रास टॉकीज नंबर ऑन गुगल जो होता तो होता आणि मी कॉन्टॅक्ट केला. त्याच्या आधी मी भरपूर प्रोडक्शन हाऊसेस चेन्नईतले फिरलो तर मला एक अंदाज आला होता की काय पद्धतीने चाललंय आणि मग फोन केला मी त्यांना आणि मला अजून आठवतं की रुचा म्हणून कोणतरी असिस्टंट होती तिथे आणि शी टोल्ड मी या की दिस इज द ऍड्रेस अँड ऑल अँड यू कॅन कम. मी मणिरत्नम सरांच्या प्रोडक्शन हाऊस मध्ये जाऊन आलेलो आहे. अनफॉर्च्युनेटली ही वॉज शूटिंग काट्रुवेले दॅट टाइम. बट द गायडन्स शी गेव्ह मी की ती रुचा जी असिस्टंट होती शी टोल्ड मी की तिने मला विचारलं तू कुठनं आलायस. मी म्हणलं मी पुण्याहून आलेलो. ती म्हणली तिकडे मुंबई आहे बॉलिवूड आहे तू इकडे आलायस. म्हणलं काय म्हणजे माझ्या तोंडून काय कौतुक सहन नाही होते मी आलो इकडे की काय प्रॉब्लेम. आता मनात मी म्हणालो आलोय मी मला आवड आहे फिल्मची. देन शी टोल्ड मी की तुझं वय काय. मी 20 म्हणलं 20 आहे म्हणलं आता. तर ती म्हणाली अरे माझा लहान सॉरी मोठा मुलगा पण तुझ्याहून अजून काही तू आयुष्यात काही करत नाही तू पुण्यावर इकडे आलाय काय तुला नडलंय काय अजून 20 आहेस अजून काम करायला आलायस म्हणत इतक्यात. बट दॅट मोमेंट लाईक मणिरत्नम सरांच्या स्टुडिओत जाऊन येणं तो एक वाईब घेणं परफेक्ट. मणिरत्नम म्हणजे मला त्यांचं सर्वात गोष्ट त्या म्हणजे त्या माणसाची आज आवडली काय बेसिकली बिकॉज ए आर रेहमान सरांनी खूप नवीन साऊंड आणला होता. म्हणजे इट्स लाईक अ व्हेरी न्यू साऊंड अँड टू टेक दॅट रिस्क टू यु नो हॅव दॅट साऊंड फॉर अ फिल्म की एक नवीन साऊंड तो कॅप्चर करून तो आयडेंटिफाय करून की हा साऊंड चांगला आहे आणि हा साऊंड खूप जास्त पुढे जाऊ शकतो. हे मला खूप जास्त चांगली गोष्ट वाटली त्या माणसाची की इट्स लाईक की म्युझिकल रिव्होल्युशन रोजा मधून सुरू झालं बेसिकली की आपल्याकडे वेस्टर्न साऊंड किंवा असं म्हणजे काय म्युझिकल पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर इट वॉज अ पायोनियर म्हणू शकतो. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली आणि आय टोटली अग्री विथ यू. कारण माझ्या घरात जेव्हा रेहमान आलं तेव्हा वी वर लिसनिंग टू ऍज आय सेड की माझ्या ताईमुळे किंवा याच्यामुळे वी वर ऑलवेज लिसनिंग टू दिस बॉलिवूड सॉंग अँड आय स्टील रिमेंबर आय वॉज व्हेरी यंग. पण मी तुम्हाला म्हटलं तसं माझ्या घरात वडील रिव्ह्यू करत असल्यामुळे आमच्या घरात फिल्म रिव्ह्यू मॅगझिन्स असायची हे असायची आणि स्टाईल आय गेस साप्ताहिक सकाळ नावाचं तेव्हा मॅगझिन यायचं. त्यात कोणी मला आठवत नाही पण एक मोठा लेख लिहिला होता की रेहमान सरांनी काय पद्धतीने 90s मध्ये म्युझिक रेव्होल्युशन आणलं आणि त्यातला एक पॅरेग्राफ किंवा त्यातला एक काय म्हणतात त्याला ऍलिगरी उदाहरण मला अजूनही आठवतंय. दॅट दे सेड दॅट बॉलिवूड म्युझिक टिल दॅट पॉइंट वॉज लाईक की तुम्हाला एक थाळी दिली आहे आणि त्या थाळीत बर्फी आहे लाडू आहे पेढा आहे श्रीखंड आहे. सो असं एका थाळीत दिल्यासारखा एखादा म्युझिक अल्बम असायचा. पण पहिल्यांदा जेव्हा रेहमान सरांचं म्युझिक आलं तेव्हा आपल्याला कळलं की एका फिल्मचा अल्बम हा त्या थाळीमध्ये गोडवा आहे त्या थाळीमध्ये तिखटपणा आहे त्या थाळीत आंबटपणा आहे त्या वेगळ्या पद्धतीच्या इतक्या मिडल रेंज मधल्या चवी आहेत. अँड दॅट्स सो ट्रू दॅट वी वर नॉट ready to hear those kind of sounds.
and that kind of enigma. I mean, I still remember Bombay-tlea music's also enigma. I mean, the enigma, I think, is the word, or the passion in that we could feel even then, like, or even album like Dil Se. Mm-hmm. Like, my Baba was a huge fan of Mani Ratnam, so I watched all Mani Ratnam's first film in '90s. Cable over lagaycha. थिएटर मध्ये जाऊन बघितल्या, मग केबल वर पाहिल्या, मग त्याच्या पायरेटेड कॉपीज पाहिल्या, त्याच्यात गाणी आहे. एक मला फक्त मजेदार किस्सा आहे ते सांगावं वाटतं. सॉरी, यू आर टॉकिंग अबाउट द ऑडिओ कॅसेट्स अँड लाईक दोज टेप्स. आणि सिन्स वी ऑल्सो स्पोक अबाउट 1942 अ लव्ह स्टोरी, सो 1942 अ लव्ह स्टोरी मध्ये एक गाणं आहे, कुछ ना कहो कुछ भी ना कहो. सो त्याचे दोन वर्जन आहे, आणि नेहमी त्यावेळेस फिल्म मध्ये असं असायचं की एक नॉर्मल वर्जन असायचं आणि मग सॅड वर्जन असायचं, की जेव्हा हिरो हिरोईनची ताटातूट होते किंवा ओके तेच सॉन्ग फक्त सॅड वर्जन. या या, सो त्याच्यात 1942 लव्ह स्टोरी मध्ये पहिल्यांदा ते अनिल कपूर आणि मनीषा कोइराला यांचं लव्ह सॉन्ग आहे कुछ ना कहो. आणि देन व्हॉट हॅपन्स इज दॅट ती स्वातंत्र्य संग्रामाच्या पार्श्वभूमीवरची लव्ह स्टोरी. तर त्याच्यात एका गावात स्फोट होतो आणि अर्थातच मनीषा कोइराला ही भारतीय क्रांती, म्हणजे तिचे वडील हे क्रांतिकारक असतात, सशस्त्र क्रांतिकारक असतात, आणि अनिल कपूर हा अर्थातच ब्रिटिश सरकारी नोकरीत असलेल्या एका अशा श्रीमंत घरातल्या बापाचा मुलगा असतो, त्यामुळे अर्थातच दे आर ऑन द टू डिफरंट साइड्स बट दे लव्ह इच अदर. आणि स्फोट होतो आणि मनीषा कोइराला पळायला लागते आणि तिचं नाव काय रज काहीतरी असतं, पण तो तिला रज्जो म्हणत असतो, ऑल्सो रज्जो. आणि मग ती स्लो मोशन मध्ये पळायला लागते आणि मग मागे बॉम्बस्फोट होत आहेत आणि कुछ ना कहो पण असंच आहे दिल से मध्ये. आणि देन बट यू सी आय वॉच दिस फिल्म वेन आय वॉज लाईक 7 or 8 इयर्स ओल्ड. आय हॅव द इमेजेस लाईक इम्प्रिंटेड इन माइंड, दॅट वॉज द पॉवर ऑफ मणिरत्नम सर सिनेमा. बट आणि देन अनिल कपूर कॉल्स हर आउट की रज्जो रज्जो असं ते ओरडत तिच्या मागे पडतात. मला वाटतं माझ्या ऑडिओ कॅसेट मध्ये हा रज्जो रज्जो हे ऐकू. पीपल हु हॅड लाईक ऑडिओ कॅसेट प्लेयर्स, ज्यांना माहित नाही त्यांचं मी काही करू शकत नाही, पण ते जाऊन बघू शकत. सो कॅसेट प्लेयर्स ना एक रेकॉर्ड नावाचं पण बटन असायचं आणि ते दाबलं कि त्या प्लेयर्सना एक माहीत असायचं आणि मग जे काही आपण बोलू ते त्याच्यात रेकॉर्ड. सो व्हॉट आय डीड ऍक्च्युली इज दॅट त्या टेपच्या मध्ये रेकॉर्ड बटन आणि स्क्रीम रज्जो कुछ भी ना कहो रज्जो. आणि मग मला कळायचं नाही, पण जेव्हा ते रेकॉर्ड झालं तेव्हा मला असं वाटायचं की फिल्म मध्ये कसं होतं की मागे ट्रॅक चालू राहतो आणि त्यावर अनिल कपूरचा आवाज येतो ना, तर बॅकग्राऊंड स्कोर मध्ये गाणं स्कोर चालू असतो, बंद झाला सगळा स्कोर, कारण तो अँबियन्स नाही रे, तेवढं ऐकवायचं नव्हतं. कुछ ना रज्जो रज्जो. दोन गोष्टी मला, एक कळलं सखी आता इथे का नाहीये, आणि दुसरी गोष्ट हे असं गणपतीत घडतं बघ, गाणं चालू असतं डीजे मध्येच डीजे आकाश डीजे. म्हणजे बेसिकली तुझं पहिलं म्युझिक थांबल्यावर इतकं भिसूर ऐकू याचं, म्हणजे तुझं पहिलं बॉलिवूड डेब्यूट म्हणू शकतो आपण ऍज अ व्हॉइस आर्टिस्ट. हा, व्हॉइस आर्टिस्ट अनिल कपूर मिमिक्री. येस, चांगली गोष्ट. नाही, इव्हन मणिरत्नमच्या फिल्म बद्दल जर आता बोलतोय ना, तर म्हणजे मला असं म्हणायचं की जसं आता हॉलिवूडमध्ये पहिल्यापासूनच चालतं की बॅकग्राऊंड स्कोर जो असतो बेसिकली तो एका डेडिकेटेड थीम वरती आपण हॉलिवूडमध्ये बनवतो इन वर्ल्ड सिनेमामध्ये, की त्यांच्याकडे असे, आपल्याकडे कसं बॉलिवूडमध्ये टिल दॅट पॉइंट, म्हणजे त्याच्या रॉजरच्या आधीपर्यंत असं होतं कुठेतरी की सिच्युएशनल म्युझिक असायचं, की ही सिच्युएशन खूप चांगली आहे तर मग काय म्हणतात पक्ष्यांचे आवाज किंवा असं ते म्युझिकमध्ये एकदम असं हॅपी फील असायचं, असं म्युझिकचा विचार करून कधी केलेले नव्हते. पण मणिरत्नमच्या फिल्म मध्ये रोजा म्हण किंवा बॉम्बे म्हणा, त्यांच्या अशा फिल्म मध्ये अशी म्युझिक आहेत की जी डिफाईंड आहेत, म्हणजे की ऍज अ स्कोर स्कोर केलेल्या फिल्म्स आहेत त्या, की रेहमान सरांनी ऍज अ स्कोर म्हणून केलेल्या फिल्म्स आहेत प्रॉपर, की म्हणजे म्हणू शकतो आपण की प्रॉपर एक डिफाईन वेल डिफाईन स्कोर आहे मनीषा कोइरालाच्या कॅरेक्टरसाठी, दुसऱ्या कॅरेक्टरसाठी. मग ते दोघे एकत्र येतात, मग त्यांच्या ट्रॅजिक असेल तर मग त्या स्कोर मध्ये काहीतरी सॅड म्युझिक प्ले होते. सो बेसिकली
हे कुठतरी जे आहे ना एक आर्टिस्टिक वे मध्ये प्रेझेंट करणं ही जी गोष्ट आहे ती मणिरत्नम सरांनी पहिल्यांदा आणली. सो बेसिकली दॅट आय लव्ह अबाउट म्हणू शकतो मणिरत्नम. बट इवन नाऊ लाईक यू विल म्हणजे माय फॉन्डनेस फॉर दिस कॉम्बिनेशन लाईक मणिरत्नम सर अँड ए आर रहमान सर आणि गुलजार साहेब आणि गुलजार साहेब इज सो स्ट्रॉंग दॅट द फर्स्ट थिंग आफ्टर बाईंग कार अँड गोइंग आउट ऑन अ ड्राईव्ह द फर्स्ट थिंग आय वॉन्टेड टू डू इज दॅट लिसन टू बॉम्बे अँड दिलसे. हे होतं ब्लूटूथ स्पीकर घे किंवा तू कुठलेही घे वॉन्ट टू हिअर दॅट फर्स्ट सॉन्ग ना की जे स्पीकरचं सार्थक झालं पाहिजे. अरे मी शुभमला सांगत होतो ना मी आता जस्ट सिस्टीम आजच लावली नवीन मी तर फर्स्ट सॉन्ग आय प्लेड वॉज सुंदरी सखी. दॅट इज द पॉइंट लाईक तोच हे होत की सुंदरी सखी मला पहिल्यांदा ऐकायचं बस बाकी काही नको मला. आता इंद्र आता ते बोलत होता ना कॅरेक्टर म्युझिक बद्दल मनी सर करतात तर त्यातला एक मला मी ऐकलेला किस्सा आहे की बॉम्बेमध्ये बघ तो एक सीन आहे जिथे उर्मिला पहिल्यांदा येते त्याच्या घरात बहिणीशी बोलत हा आंघोळ करून अरविंद स्वामी जे आहेत तो वर्ण बघत असतो आणि कॅमेरा असा फिरत आणि मागे म्युझिक प्ले चालू होत निसा निसा ते जे म्युझिक आहे तो ओके. या म्युझिकचा किस्सा काय आहे एक फिल्म आली आता गौतम मेननची विनय थंडी वरुवाया म्हणून ज्याचं अडॅप्टेशन हिंदीमध्ये झालं प्रतीक बब्बरने केले एक था दिवाना वगैरे होसाना जे गाणे ना हा तर त्या फिल्म मध्ये एक सीन असा आहे की कॅरेक्टर पहिल्यांदा तो जेसीला भेटायला प्रतीक बब्बर तो ह्याच्यात जातो चर्च मध्ये जातो केरळला पहिल्यांदा तिच्या डायरेक्ट घरी आणि तो सीन असा आहे की ती प्रार्थना करते गर्दीमध्ये आणि हा शोधायला आले असतो. सो तो हळूहळू असा येतो गर्दीतनं आणि तो हे म्युझिक हम करतो निसा निसा तर दिस वॉज गौतम मेनन्स ट्रिब्यूट टू मनी सर. हाऊ ब्युटिफुल आणि लक्षात आलं नव्हतं मला नंतर मुलाखती पाहिल्यानंतर कळालं बट कमाल तो जो आणि ही हॅज दॅट कॅरेक्टर म्युझिक एव्हरी टाइम मला असं वाटतं की त्याच्या कॅरेक्टरसाठी त्यांनी म्युझिक ठेवलेलं आहे प्रत्येक वेळी. इव्हन बॉम्बे मध्ये जे स्टार्ट होते म्युझिकनी इट्स अ व्हेरी पर्सनल स्टार्ट बेसिकली जे बॉम्बे थीम आणि नंतर तो एकदम बँग आहे बघ असा नंतर बँग होतो आणि नंतर ती सर बेसिकली जर तू ते रिलेट केलं ना तर ते असं इतकं छान होतं की ती फर्स्ट टाइम फर्स्ट फिल्म इज अ व्हेरी पर्सनल फिल्म अबाउट बोथ ऑफ देम त्या दोघांची लव्ह स्टोरी बट नंतर इट बिकम्स अ ग्लोबल काय म्हणतो एक मोठी गोष्ट होती त्याच्यातून म्हणजे दंगल होते आणि ग्लोबली जाते. सो दॅट इज द पॉइंट की ती खूप ऑर्केस्ट्रल मध्ये जाती थीम सुद्धा नंतर जिथे ती ग्लोबल होतो फिल्म आणि जिथे पर्सनल असते तोपर्यंत ती खूप मेलो आहे म्हणतो आपण जी थीम आहे ती. सो ही जो विचार आहे ना हा मला खूप आवडला ऍक्च्युली मणिरत्नमच्या फिल्म मध्ये. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल ऍब्सोल्युटली बॉम्बे थीम इज पण एवढ्याच फिल्म नाहीत मला असं वाटतं मराठी फिल्म काही आहेत की ज्यांचं मात्र स्ट्रॉंग म्हणजे एकतर एक खूप चांगली फिल्म होती विक्रम गोखले सर होते त्यात आणि सविता प्रभुणे आणि अशोक सर होते म्हणजे अशोक मामा आपले अशोक सराफ सर त्यांनी केलेली कळत नकळत नावाची एक फिल्म होती आणि ती डिवोर्स विषय होती घटस्फोट अतिशय प्रगल्भ विषय होता पण आय स्टील रिमेंबर पण फिल्म हॅव सो मच इम्पॅक्ट म्हणजे जसं तू आर्मागेडन बघून तुला सतत वाटायचं की आता पृथ्वीवर एक ऍस्ट्रॉइड पडणार आहे तसं कळत नकळत पाहून माझ्यावर एवढा इम्पॅक्ट झाला होता की माझ्या आई वडिलांचं भांडण झालं की मला वाटायचं ते घटस्फोट घेणार सिरियसली. आणि मग आय युज टू लिव्ह माझा असाच एक खूप छान मामा आहे त्याच्यात अशोक सर अशोक मामांनी मामांचंच काम केलंय त्या मुलांच्या आणि ते फार फारच अप्रतिम एकतर काम आहेत विक्रम गोखले सर अशोक मामा हे काय ग्रेटर्स ऍक्टर्स आहेत आणि अशोक मामांचं इतकं वेगळ्या दाटणीचं काम आहे त्याच्यामध्ये आणि ते इतकं सुंदर काम आहे म्हणजे त्याच्याविषयी आपण त्यांच्या विनोदी अनेक चांगल्या भूमिकांविषयी बोलतो आणि अर्थातच ते बोलले गेलं पाहिजे पण त्यांच्या या थोड्या आडवळण्याच्या भूमिकेबद्दल फार कोणी बोलत नाही पण इतकं सुंदर काम केलंय त्यांनी आणि ते इतकं एंडिअरिंग काम आहे त्यांचं इतकं लोभसवण काम आहे आणि त्याचा माझ्यावर इम्पॅक्ट होता आणि मला माझा मामा असाच वाटायचा. सो कळत नकळत मधले सुद्धा सगळ्या ज्या थीम्स आहेत आणि जे प्रसंग आहेत ते मी माझ्या मनात खूप वेळा खेळून पाहिलेत. दुसरं एक सांगायचं म्हणजे आता त्यावेळेस आपल्याला काही कळत नसतं रे पण आपण
सिनेमा बघतो आणि त्याचं इमिटेशन करणं हे तर मला सतत लहानपणी ती खोड होतीच. तर दिलीप प्रभावळकर सरांचा एक चौकट राजा नावाचा सिनेमा आला होता, अतिशय चांगला सिनेमा आहे आणि त्यात फारच चांगलं काम केलं दिलीप प्रभावळकर सरांनी. त्यावेळेस तर त्याचा खूपच इम्पॅक्ट होता माझ्यावर. ते एक तर दिलीप प्रभावळकर हे माझे अतिशय म्हणजे लहानपणी माझे पहिले आवडते कोण नट असं तुम्ही विचारलं तर दिलीप प्रभावळकर असं मी त्याचं उत्तर देईन. कारण मी त्यांचा हसवा पसवी आणि चौकट राजा या दोन सिनेमांचा प्रचंड मोठा फॅन होतो. आणि म्हणजे टिपरे वगैरे सुद्धा खूप नंतर आलं, मी अगदी लहान पण मला अजूनही वाटतं सुरत की आपण मराठीमध्ये ऍक्च्युली सगळ्यात जास्त एक्सपेरिमेंटल काम आपण खूप आधी केलेली आहेत. हो आधी केलेली आहेत. हो अरे पिंजरा सारखी स्टोरी कमाल, सामना, सिंहासन ते चांगले सिनेमे आहेत, प्रश्नच आपण खूप आधी. पिंजराचं ज्यावेळेस पिंजरा बघितल्यानंतर ज्यास तो आर्क बघितल्यानंतर ज्यास ते गाणं येतं ना नशिबानं थट्टा असं म्हणतात, इट ऍक्च्युली पेनिट्रेट्स थ्रू यू, लाईक इतकं ते भिडतं ऍक्च्युली आपल्याला. आणि व्ही शांताराम, लाईक व्ही शांताराम काय बोलायला त्यांच्यासोबत त्यांच्याबद्दल लाईक ऍब्सोल्युटली. फक्त आई वैतागली कधी की मी चौकट राजा मध्ये त्यांनी जे काम केलंय त्याची एक भ्रष्ट नक्कल घरात करत फिरायचं सगळे. आई अक्षरशः वैतागून म्हणजे आता बास घराबाहेर गाडी आईला आणलं होतं. पण आमच्या घरात अशा नाटकांना अशा पद्धतीच्या काय म्हणतात त्याला मस्तीला नेहमीच प्रोत्साहन दिलं गेलं. म्हणजे हे आई त्रास व्हायचा तोही मजेत व्हायचा. पण आई अजूनही सांगते की अक्षरशः आई म्हणायची छळलं होत असतो ते चौकट राजाचे डायलॉग बोलून बोलून सतत त्यांच्यासारखं वागायचं, सतत त्यांच्यासारखं हे करायचं. मला एक प्रश्न विचारायचा होता, प्रश्न विचारायचा तुला. आता आपण जसं मगाशी बोललो की शाहरुख आणि आमिर असं दोन जशा हे होत्या तशा मराठीमध्ये सुद्धा आता तू जास्त नाटक म्हणलास की तू बिलॉंग टू प्ले नाटक डिपार्टमेंट, तर तू कुठल्या स्कूलमध्ये होतास? घाणेकर स्कूल की हे श्रीराम लागू डॉक्टर लागू? एवढी समज, एवढी समज नंतर आली. पण एक की मी जी नाटक पाहिली चांगली नाटक आहेत. तर अगेन माझ्या आई वडिलांनी असं कधीच मानलं नाही आमच्या घरात की अरे हा विषय माझ्या मुलाला कळणार नाही या वयात. त्याबद्दलचा एक खूप चांगला प्रसंग टायटॅनिकच्या आसपास मी नंतर सांगेन. पण आपण मराठी नाटकांबद्दल बोलतोय तर अर्थातच डॉक्टर लागूंच मी आधी पाहिलं नव्हतं नाटक. मी त्यांचं पहिलं नाटक थेट मी मोठं झाल्यानंतर पाहिलं, म्हणजे चांगल्यापैकी 16 वगैरे 17 वर्षाचं असताना त्यांचं पहिलं नाटक. म्हणजे माझं दुर्दैव की मी त्यांचं आधीची नाटक पाहू शकलो असतो. पण मी भक्तीताईंचं खूप काम पाहिलं. भक्ती बर्वे, भक्ती बर्वेंचं मी आई रिटायर होते आणि त्याचे अनेक प्रयोग पाहिले. कारण भक्तीताईंचा थोडा आमच्या घरच्यांशी स्नेहसंबंध होते तर त्यामुळे त्यांचा प्रयोग असला की सहसा माझे मामा माझे बाबा मला त्या नाटकांना घेऊन जायचे. सो मला अगदी लखपणे आठवणारी नाटकं म्हणजे भक्तीताईंनी संजय मुने सरांबरोबर ऍज फार ॲज आय रिमेंबर काही प्रयोग केले होते. आय मे हॅव बीन रॉंग. मी संजय मुने सरांना एकदा विचारणार आहे, मला त्यांना विचारायचं आहे. पण त्यांनी काही प्रयोग केलेत आणि त्यांचं ती फुलराणीचे काही प्रयोग पाहिल्याचे माझं पहिली नाटकाची. त्यानंतर हसवा फसवी मला अगदी नीट चांगलं आठवत आहे. मी खूप प्रयोग पाहिले. त्यानंतर एक अत्युत्कृष्ट नाटक होतं म्हणजे त्यावेळेस तर त्याच्यावर माझा मी परत म्हटलं तसं भयंकर इम्पॅक्ट आपल्यावर पडत असतो त्यावेळेस नाटकांचा आणि सिनेमांपेक्षा नाटकांचा जास्त पडतो कारण ते लाईव्ह असतं. बरोबर. अजूनही मला त्यावेळेस बालगंधर्व त्यावेळेस नवं होतं. सो त्या नवेपणाचा थिएटरचा एक वास असतो, म्हणजे पॉलिशला एक वास असतो, त्याच्या एका पद्धतीचा वास येतो. आणि त्यावेळेच्या एसी म्हणजे अजूनही म्हणतात म्हणजे प्रीमियर पद्मिनी नावाची गाडी होती, त्याच्या गाडीतल्या एसीला आणि त्यावेळेच्या एसी प्लांट्स मधनच एक असा गॅशियस वास यायचा. तर तो थिएटर्स मध्ये यायचा, आता येत नाही तो थिएटर्स, पण तो पॉलिश, तो गॅशियस वास, त्या नव्या सीट, तो वडापावचा वास, हे सगळं आणि दोज विविड मेमरीज. आणि अजून एका नाटकाच्या मेमरीज म्हणजे गांधी विरुद्ध गांधी, ज्यात अतुल कुलकर्णी हे गांधींचं काम करायचंय, भक्तीताई कस्तुरबा गांधी होते आणि किशोर कदम सर हे हरिलाल म्हणजे गांधींच्या मुलाचं काम करायचं. आणि गांधींच्या मुलाचं त्यांच्याशी तीव्र भांडण होतं. ते वैचारिक पातळीवर होतं आणि ते वैयक्तिक पातळीवर आहे. आणि त्यावर फारच सुंदर नाटक चंद्रकांत कुलकर्णी सरांनी बसवलं होतं. आणि मी त्यांना मध्यंतरी त्यांच्यावर काम केलं तेव्हा त्यांनाही सांगितलं की तुमच्या रिअलिस्टिक नाटकाचा
काय परिणाम होऊ शकतो की मी ते नाटक विसरूच शकत नाही. आणि त्यात किशोर कदम सर हे जे काम करायचे ते माझ्या मनावर त्या बालमनावर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट पडलेल्या काही म्हणजे आयुष्यात असे काही प्रसंग असतात की जे आपण विसरू शकत नाही. तर त्याच्यात असा प्रसंग होता की गांधी मरतात आणि हरिलालला ते कळतं तो प्रसंग आहे की त्यावेळेस ते कराचीत असतात किंवा लेट मी नॉट गेट इन टू डिटेल्स. आय एम शुअर मी काहीतरी चूक करणार. ते त्यांच्या बरोबर नव्हते, गांधी बरोबर नव्हते आणि त्यांना कळलं. आणि ते शेवटच्या काळात खूप दारूच्या व्यसनी आहारी गेले होते हरिलाल. तर त्यांना ते कळतं आणि ही जस्ट सेज की इथे हा माझ्या आधीच गेला म्हणताना ते गांधींचा एकेरी करत असतात. पण तो प्रसंग ज्या पद्धतीने किशोर कदम सरांनी केला होता आणि मी त्याचे तीन चार मी म्हटलं तसं स्नेह असल्यामुळे मी तुकड्या तुकड्या कधी पूर्ण असं एक अनेकदा ते नाटक पाहिलं. पण इट हॅज सच अ सच अ स्ट्रॉंग इम्पॅक्ट ऑन मी दॅट प्ले अँड सच अ पॉवरफुल प्ले. त्यानंतर त्याच्यावर नंतर अक्षय खन्नाला घेऊन फिल्म पण आली गांधी माय फादर नावाची. अक्षय खन्नाने हरिलालचं काम केलं. मला दर्शन जरीवाला प्लेड गांधी इफ आय एम नॉट रॉंग ऑर आय मे बी रॉंग आय डोंट नो. मला यासाठी हे सेशन करायचे असतात. मला यामुळे आवडतं की नाही माहिती रे, कारण की मी फिल्म्सला इंट्रोड्यूस तसा जर झालो असेल किंवा करण्याची इच्छा झाली असेल तर ते 10वीनंतर. आणि त्याच्यानंतर मग नॉलेज घेणं सुरुवात मी तिथनच केली की बाबा हे असं. आणि आता एवढा मोठा बॅकलॉग आहे माझ्यासाठी भरून काढणं. आणि प्रत्येक जणाची आपली आवड वेगळी आहे. तुला हे माहिती माझा जो मोस्टली आता मराठी आणि मल्याळमकडे जास्त माझा कल आहे जास्त. आणि त्याच्यानंतर मला मेजर मुलाखती बघायला आवडतात की ती प्रोसेस कशी होती आणि त्या प्रोसेस मध्ये जास्त मजा असते असं मला जास्त वाटत. आता आपण फिल्म्स बद्दल बोलतो तर एका गोष्टीबद्दल नाही बोललं तर थोडं हे आहे. बॉलिवूड आयटम्स किंवा मराठी गाणी आणि डान्स याबद्दल काय मत आहे आणि कसं वाटत पहिलं हा प्रश्न थोडा मला रिफ्रेम करायचा वाटतो. बॉलिवूड आयटम सॉंग्स पण इट्स ओके लाईक देर आर गुड आयटम सॉंग्स लाईक बीडी जलाई लेगी किंवा कजरा रेगी देर आर गुड आयटम सॉंग्स. बट मला असं लाईक हो गया अम्मा अम्मा फ्रॉम हां या अम्मा म्हणजे बट मोर लाईक एक दो तीन फ्रॉम तेजा हां चुम्मा 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 हां देर आर गुड. बट मला असं वाटतं रिमेक हा एक मुद्दा आहे. रिमेक जे सॉंग्स ते करतायत तो एक रिफ्रेम करायचा असं वाटतं मला क्वेश्चन याबद्दल. तोच प्रश्न फक्त एक ऍडिशन रिमेक सॉंग्स. आय डोंट हॅव मच मच असोसिएशन विथ रिमेक्स अँड रिव्हॅम्प ऑफ द सॉंग्स. बट शुअरली ऑफकोर्स म्हणजे सो मेनी सॉंग्स हॅड सो सच इम्पॅक्ट ऑन मी. म्हणजे परत सिन्स वी आर टॉकिंग अबाउट द टू बॉलिवूड कल्चर्स विच हॅव ऑलवेज एक्झिस्टेड इन बॉलिवूड. आणि म्हणजे एक असतो की जो अत्यंत मासेसचा सिनेमा असतो जो ज्याने जो मासेस साठी लव्ह स्टोरीज आणि ऍक्शन फिल्म बनवतो. आणि एक आहे जो थोडासा मिनिंगफुल सिनेमा असतो तो मेनस्ट्रीम मध्येच थोडस ती मेनस्ट्रीम जी असते ती थोडीशी वाईड करू पाहतं किंवा त्यातच थोडेसे काय म्हणतात थोडस त्याला त्याच्यातच एक पॅरल स्ट्रीम्स तयार करू पाहतो. मे बी माय फादर वॉज अ रिव्ह्युअर पण मी त्या पद्धतीचाच सिनेमा जास्ती करून कन्झ्युम केला. सो फॉर मी a Bollywood song which had like the most say for example if you are talking about the impact then Dilwale Dulhaniya Le Jayenge ekach mi mhantoy tashi lam mi tela lam navacha picture mhanaycho shaalet asta. And since I was from the Aamir Khan camp I used to put on ki mi lam navacha picture baghat nahi mi fakt Aamir Khan se cinema bagto. So, but Dilwale was the only Lam Nawaza picture which I loved at that point of time. It had a huge impact on me. But Rangila, again, Rangila. I'm crazy for Rangila. I still am. म्हणजे मी काही वर्षांपूर्वी ती फिल्म पाहिली आणि सो गुड. अँड आय रिमेंबर की रंगीला ज्या वर्षी होता फिल्म फेअरला त्या वर्षी रंगीला साठी आमिर खानना नव्हतं मिळालं फिल्म फेअर आणि शाहरुख गॉट इट. कॅन यू बिलीव्ह इट? I can believe it. I don't want to but I remember oh my god I howled me radlo to mhanje majhi aai ajun mi dasadasa radlo to as if mi swata kai tari harloy kiwa mhanje majha kai tari kontri jawalcha mitra vagare gele asa I howled for like 15-20 minutes
आणि आय वॉज लाईक की नेहमी आमिर खान बरोबर असंच करतात. सो इफ आय मीट आमिर खान सर, आय वुड लाईक टू टेल हिम दिस 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 एनेक्डोट. ते बघताय आता लाईव्ह ते. अरे ऍक्च्युअली तुषार कानेरे नावाने जे बघतायत ते आमिर खानचं स्कॅन्डल. एनिवे सो या बट या that those were the films which had a strong impact on me for sure. So no item song actually, no item song. Before talking about 90s films again, two films had a huge impact on me. And again I thank my father for that. आमच्या घरात पुन्हा एकदा की असं सत्य आहेच ना. मी सत्य थँक्यू सखी. वी आर कमिंग डाऊन टू सत्य. सत्य वडील आय वॉज नॉट 18 ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम. बँडिट क्वीन रिलीज झाली होती आणि माझ्या बाबांना ती रिव्ह्यू करायला जायची होती आणि कलकत्त्याला माझे बाबा गेले होते तेव्हा आय गेस त्यांनी शेखर कपूरचा अनेक वर्षापूर्वी भेट झाली होती किंवा इंटरव्ह्यू घेतला होता. आय डोंट बट ही ऑलवेज न्यू दॅट दिस फिल्म इज गोइंग टू बी अ व्हेरी व्हेरी गुड फिल्म, व्हेरी इंटरेस्टिंग. आणि ही हॅड अ वर्ड विथ राहुल टॉकीजचे मालक, त्यांचे मित्र होते. पुण्यात राहुल नावाचा टॉकीज आहे. राहुल 17 आय गेस इट वॉज राहुल ऑर अलका, आय डोंट रिमेंबर. आय थिंक इट वॉज अलका टॉकीज. म्हणजे राहुलला पण आम्ही जायचो, त्याचे मालक पण वडिलांचे मित्र होते आणि अलका टॉकीजचे पण. आय गेस दिस आय सॉ इन अलका टॉकीज. आणि त्यांनी थिएटरच्या मालकाला गळ घातली की माझ्या मुलाने हा सिनेमा बघितला पाहिजे. हा अतिशय गंभीर विषयावरचा सिनेमा आहे आणि आय वॉज बेअरली अ टीनेजर. And if you see that film, it's a very serious film. Yeah, disturbing. It's a very disturbing. It's absolutely disturbing. Director Sanjay Kapoor, if I'm not. No, no. Shekhar Kapoor. Shekhar Kapoor. Oh, sorry, Shekhar Kapoor. Sorry. Yeah, Shekhar Kapoor. But if you haven't seen the film, it is India's one of the most important films made in cinema. सिनेमा म्हणून पण आणि एव्हरीथिंग. मी परवा त्याच्याबद्दल ऐकलं होतं किस्सा, इंटरव्ह्यू पाहत होतो इरफान सर का मनोज बाजपेयी सरांचा. मनोज बाजपेयी ऍक्च्युअली डेब्युटेड इन द एक्झॅक्टली. आणि ही सेड की शेखर कपूर वॉज लाईक की हे बघ. आणि तेव्हा आय थिंक ते खरे जे कोण होते ज्यांचं कॅरेक्टर ते प्ले करत होते. पुलन देवी नाही दुसरं. ओके हा तर आय थिंक ते रिअल पर्सन पण तिथे असायचे आणि ते जीप मध्ये बसून असे जायचे. काहीतरी एक तो पद्धत होती त्यांची आणि ते लोकेशन वर होते आणि शेखर कपूर सर की त्याच्यावर जीप मध्ये बसायचं आणि जायचं आणि मला त्यांची ऍक्टिंग आहे तशी कॉपी करून पाहिजे. आणि मला माहिती नाही, मी तिला ब्रीफिंग देणार नाही. युअर वर्क इज टू ऍक्ट, जस्ट ऍक्ट. या So what happened because of that I really realized the power of cinema. It can do much more to you just than entertainment. आपला देशात अशाही गोष्टी घडतात. असाही आपल्या देशाचा एक भाग आहे की जिथे अजूनही इतक्या भयानक गोष्टी घडतात हे त्यावेळी माहितच नव्हतं. टीनेजर म्हणून पण माहित होतं आणि मी पुरुष पण नव्हतो, मी मुलगा पण नव्हतो. आय वॉज बेअरली अ बॉय. And then I came to know that, oh, okay. So this is what you mean when म्हणजे त्यामुळे काय झालं की एक पुरुष म्हणून संवेदनशीलता ही फार नकळत फार लहानपणी माझ्यावर आपोआप रुजवली गेली. आणि त्या अर्थाने म्हणजे आता आपण टायटॅनिक विषयी बोललो आणि टायटॅनिक मध्ये पण एक फार चांगला सीन आहे ज्याच्यात यू सी केट विन्सलेट विदाउट एनी क्लोथ. पण आमच्या घरात मला आज सांगायला फार अभिमान वाटतो, तेव्हा मी सांगितलं असतं तर खूप स्कॅन्डलच झालं असतं. पण तेव्हा आणि आपल्याला असं वाटतं की अशा गोष्टी बघून ऍक्च्युअली मुलांवर वाईट परिणाम होतात. पण मला हे सांगायला आवडेल की ऍक्च्युअली जो काही संवेदनशीलपणा पुरुष म्हणून माझ्यात थोडाफार आलाय, मला तो पूर्णपणे आलाय असं वाटत नाही. आय एम वर्क इन प्रोग्रेस. पण स्त्रियांच्या शरीराप्रती, स्त्रियांच्या मनाप्रती जो काही आदरभाव माझ्या मनात आहे तो तेव्हाच तयार झाला असं मला वाटतं. कारण ते केट विन्स्लेटचं जेव्हा ते दृश्य होतं तेव्हा आमच्या घरात कधीच टीव्हीचा चॅनल बदलला. हे हा फरक आहे. पण मला तेच म्हणजे सॉरी इंटरप्ट करतोय, पण तेच की तुम्ही जेवढं दाबून ठेवाल ना तेवढं लोकांना क्युरियोसिटी राहते. पण जेवढं तुम्ही ओपनली सांगाल आणि दाखवाल
आणि वी आर टॉकिंग अबाउट इमेजेस. सो मला वाटतं की तो एक प्रसंग आहे आणि बँडेड क्वीन मध्ये एक अत्यंत अंगावर येणारा प्रसंग आहे की जिथे अशाच पद्धतीने पुलंदेवींना विवस्त्र करण्यात आलं होतं आणि पब्लिकली ते केलं गेलं होतं. फार फार फारच भयानक गोष्ट होती ती. आता मला बोलतानाही कसं तरी होत आहे पण इव्हन त्या दोन पद्धतीने शरीराचं पूर्ण वेगळे अर्थ, स्त्री शरीराचे वेगळे अर्थ, स्त्री शरीराकडे बघण्याचे दोन अत्यंत वेगळे दृष्टिकोन आणि दोन अत्यंत वेगळी सामाजिक काय म्हणूया त्याला परिस्थितीमध्ये या दोन इमेजेस बघणं. सो दोज टू सिनेमॅटिक इमेजेस हॅड अ स्ट्रॉंग इम्पॅक्ट ऑन I saw it in my early teens and I thank his no more but I really thank my father for giving me these experiences. म्हणजे I will call it an experience कारण मला अजूनही वाटतं की मोनो स्क्रीन मध्ये एकतर मोठे सीन्स असायचे. आय एम इन दॅट सेन्स आय एम अ बिट ऑर्थोडॉक्स की मला अजूनही फिल्म रील वर शूट झालेल्या फिल्म बघायला खूप आवडतात. कारण त्याचा जो ग्रेन असतो तो ग्रेन डिजिटलला मिळत नाही. डिजिटल माध्यमाची खूप वेगळी काय म्हणतात त्याला फायदे तोटे प्रत्येक वेगळे आहेत. ऑफकोर्स आहेत आणि ते मी डिजिटल मध्येच काम केलंय पण ऑडियन्स म्हणून विचारशील तर पटकन मला विचारलं तर मी म्हणेन मला फिल्म बघायला आवडते. सो या दोन्ही फिल्म होत्या फिल्म रीलवर केलेल्या आणि त्या मी मोनो स्क्रीनवर प्रचंड मोठ्या स्क्रीनवर पाहिल्या आणि दॅट इज डेफिनेटली सिनेमा फॉर टू सम अँड अनदर सिनेमा सिन्स इट्स माय इंटरव्ह्यू आय एम जस्ट गोइंग टू शुअर शुअर नो प्रॉब्लेम आय लव टॉकिंग अबाउट सिनेमा. सर तेच होतं एव्हरीबडी मला वाटतं इथे तिघांबद्दल एकाला जर चान्स दिला ना तो अर्धा तास नक्की अर्धा तास बोलला एक्झॅक्टली. आणि या मराठीतला अजून एक सिनेमा डेफिनेटली म्हणजे झपाटलेला अरे आणि अगेन हॅड अ ह्यूज इम्पॅक्ट ऑन मी आणि अगेन त्यातलं दिलीप प्रवळकर सरांचं काम मग त्याची सतत मिमिक्री करणं मग वर्गात तीन तरी मुलं असायची की जे ओम भगिनी बागोजरी मग ते बाहुले व्हायचे ओम फट स्वाहा वगैरे. बट या डेफिनेटली आय थिंक द लास्ट फिल्म आय सॉ इन 90s वॉज सत्या. आणि मी शाळेत होतो मला अलाउड नव्हतं त्यावेळेस ऍडल्ट होती सत्या आणि माझ्या बाबांनी समोर मला सगळ्या फिल्म दाखवायचे. इनफॅक्ट एक आयकॉनिक कल्ट फिल्म आहे अंदाज अपना अपना बँगलोरच्या ट्रिपला गेलो होतो मी आई वडील फिरायला. आय स्टील रिमेंबर बँगलोर मध्ये एका मिनी थिएटर मध्ये आम्ही ती पाहिली. सो आता जी मल्टिप्लेक्स मध्ये मिनी थिएटर्स असतात ना नाही मिनीज असतात लोकांना ज्यांनी मोनोस्क्रीन पाहिलेलं नाही त्यांना कळणारच नाही की याला आम्ही पण मिनी थिएटर का पण मल्टिप्लेक्स वाली थिएटर ही थिएटर्स नाहीत नाही त्या अर्थाने सिनेमा हॉल्स ओके. सो त्या आकाराचा एक मोनोस्क्रीन होता बँगलोर मध्ये अजूनही असेल तुम्हाला माहित नाही मला आठवत नाही ना पण त्याच्यात मी अंदाज अपना अपना पाहिला होता. आणि सत्या डेक्कन नावाचं थिएटर होतं पुण्यात जिथे आता आर डेक्कन नावाचा मॉल आणि मल्टिप्लेक्स तिथे लक्की नावाचं हॉटेल होतं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला डेक्कन टॉकीज होत मोनोस्क्रीन मध्ये. तर तिथे ओंकार गोवर्धन जो ऍक्टर आहे तो माझा शाळेतला मित्र आहे त्याने त्याच्यावरून मी डोक्याला शॉट मध्ये त्याने माझ्यावर काम केलंय. सो तो माझ्यापेक्षा एक दोन वर्षांनी मोठा आहे सो तो जरा जास्त रिस्पॉन्सिबल तुम्हाला चल आपण बोलून गेला की माझ्या मी नाही अरे तो काका आहे फुल अंकल. तर त्याने तो मला घेऊन गेला होता आणि आम्ही दोघांनी डेक्कनच्या खाली कारण त्यावेळेस तो गॅलरीचं तिकीट जास्त असायचं आणि खालचं तिकीट कमी असायचं. सो आय स्टील रिमेंबर की गुरुवारी दुपारी जाऊन 3 ते 6 मध्ये पाहिलं होतं कारण दुसऱ्या दिवशी जाणार होत असं आणि द काइंड ऑफ इम्पॅक्ट सत्या हॅड ऑन मी आय थिंक फॉर मी अगेन मुंबई का किंग कोन arguably one of the best films made in Bollywood for me as a fan. नाही इव्हन मला म्हणजे आता म्हणजे आपण असं बोलतो तर जे इंडियामध्ये व्हेनेवर फिल्म वेंट रिअलिस्टिक तर ती खूप चांगली झाली म्हणजे ज्या ज्या वेळेस म्हणजे
इंडिया इज अ सो हॅपनिंग कंट्री, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रस्त्यावर फिरता तुम्हाला 10 स्टोरीज अशा दिसतात वेगवेगळ्या. हा, आणि हे खूप प्रिव्हिलेज म्हणू शकतो आपण ऍज अ आर्टिस्ट जे फिल्म मेकर्स आहेत त्यांना, की एवढ्या स्टोरीज आजूबाजूला घडत असतात तुमच्या, आणि त्या रिअलिस्टिक बेसिसला ज्यावेळेस सिनेमा जातो त्यावेळेस तो खूप चांगला होतो, म्हणजे सत्य ऍक्च्युअली हिट्स रियालिटी आपण म्हणू शकतो. आणि तसं या एक्झॅक्टली गँगस्टर फिल्म इन इट, इव्हन देवर देअर, पण सलीम जावेद आणि या सरांनी ज्या पद्धतीच्या गँगस्टर किंवा थोडस इट वॉज नॉट रिअलिस्टिक पोर्ट्रेट ऑफ अ गँगस्टर फिल्म. हा, मला एक ऍक्च्युअली अजून एक फिल्मचं नाव घ्यावं वाटतं इकडे, म्हणजे एक डॉक्टर की मौत, इफ सो मला काल इंद्र म्हणाला इट्स लाईक, मला ती ऍक्च्युअली खूप इम्पॅक्टफुल वाटली फिल्म ऍज अ, म्हणजे एकंदरीत आपण फिल्म आर्टिस्टिक वे मध्ये बघतो पण इट्स अ व्हेरी ब्युटिफुल. पंकज कपूर इज लाईक मला खूप भयंकर आवडणारा अभिनेता आहे माझा पंकज कपूर. सो त्याबद्दल काय मत आहे, म्हणजे एक डॉक्टर की मौत? नाही, मी एक डॉक्टर की मौत अगेन बरेच वर्ष झाली बघून, आणि ते अशा काळात बघितले की जेव्हा कळायला लागलं की अरे चांगला सिनेमा बघायला, सिनेमा असतो या बेनेगल सर आणि या सगळ्यांचे सिनेमा सगळे कोविंद नेला नाही रे वगैरे सुद्धा थोडेस नंतर आले, नंतर आले हे सगळे या काळात, म्हणजे जो ज्याला आपण 70s मधला न्यू वेव म्हणतो हिंदीतला, तर ते बघायला सुरुवात केली. पण त्या त्या काळातली ऑफकोर्स माझ्या सगळ्याच, म्हणजे पेनेगल सरांच्या सगळ्याच फिल्म आवडीच्या आहेत, पण आक्रोश इज अगेन ग्रेट फेवरेट, देन अंकुर इज अगेन ग्रेट फेवरेट, बजार, देन मंडी, आउटस्टँडिंग फिल्म, अजमी, and both the Sai Paran's films like Jaane Bhi Do Yaaron ka main maza azuni one of the most favorite films granchi chahe the ki azuni maine azuni bakto ya ya chashme bakur all of it ani atta Naseer sarancha mi autobiography vasli, so I think those memories have kind of refreshed, and I think ata parat mala vel milala ki I would go back to all this that cinema. मला इतकं बरं वाटतं आता की एवढ्या फिल्म्सची नावं येतात ना, आणि असं असं एक मेमरी लेन अशी दिसते. मला इंद्र, सॉरी तुला इंटरप्ट केलं, बट ऍज वी आर स्पीकिंग अबाउट द रियालिटी बेस्ड फिल्म किंवा दॅट हॅड अन इम्पॅक्ट ऑन सोसायटी वगैरे, सूरत मला तुला विचारायचंय की are films responsible for society or the making of a film is the per, म्हणजे मनोज बाजपेयींचा मेन मध्ये पॅन इंडिया इंटरव्ह्यू होता एक फिल्म कंपॅनियनला, जिथे सगळे म्हणजे विजय सेतुपती पण होते, देवरकोंडा पार्वती, तो वेर ही सेड की फिल्म, आपण त्यांना फिल्म इज अ मिडियम ऑफ एंगेजमेंट बट नॉट एंटरटेनमेंट, वी शुड कॉल इट अ मिडियम ऑफ एंगेजमेंट, राईट, अँड दे आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर लाईक सोसायटी, इन्फ्लुएन्सिंग सोसायटी. So what do you think about this? Like, as we were speaking about reality-based film, what do you think? It's a good question. See, the problem is that we have to consume the cinema that we have to consume. America and Bharata Vishwai Pakta Bola Chha Jala. Cinema always, till, maje agdi, मी परत म्हंटल तसं अगदी आपल्याकडे सिनेमा म्हटल्यावर एक असं आपल्याला स्ट्रीम करता येणार, सो एक सिनेमा नक्की असा आहे की जो एक असं डिझायर्ड जग तयार करतो. मग ते सगळ्या पद्धतीचं डिझायर्ड जग असतं, म्हणजे ज्यात खूप आधी खूप श्रीमंत लोकांच्या गोष्टी असायच्या, मग करण जोहरनी एका पद्धतीचं डिझायर्ड जग तयार केलं, म्हणजे मेन स्ट्रीम सिनेमाविषयी बोलतोय. मग आता बॉलिवूड असं डिझायर्ड जग तयार करू पाहतंय की जिथे अल्ट्रा मास्क्युलाईन पुरुष हे एका दिवसात गुन्हेगारांना, म्हणजे बलात्कारी पुरुषांना अचानक मारून टाकतात, आणि मग किंवा 12 पुरुषांना एकत्र मारतात, 14 पुरुषांना एकत्र मारतात. सो मला एक नक्की वाटतं की सिनेमा रिस्पॉन्सिबल नक्की असावं. मी अभिव्यक्ती स्वातंत्र्य या अर्थाने, म्हणजे भावना लोकांच्या दुखावल्या जातात, त्या दृष्टीने मी रिस्पॉन्सिबल असावं की नाही, हे जरा खुलात जाऊन बोलायचा विषय. मी थोडासा प्रो अभिव्यक्ती स्वातंत्र्य असाय, पण काय
असतं नाही सिनेमाने रिस्पॉन्सिबल असावं की सिनेमा खूप मोठा वर्ग सिनेमा हा डिझायरेबल वर्ल्ड म्हणून कन्सिडर परफेक्ट तर म्हणजे से फॉर एक्झाम्पल मध्ये फार इंटरेस्टिंग पद्धतीने 90s सिनेमामध्ये प्रेम नावाची काय व्याख्या केली होती 90s मोठ्या एका मेनस्ट्रीम सिनेमाने त्याविषयी चांगल्या पद्धतीने अनेक बायकांनी विवेचन केलं किंवा त्यावर काही व्हिडिओज पण आलेत AIBने TVFने व्हिडिओज केले तर त्याच्यात जी पॅट्रियार्की होती त्यावेळेस अस्तित्वात ज्या ज्या एका अर्थाने प्रतिगामी किंवा बुरसटलेल्या संकल्पना होत्या स्त्री पुरुषाच्या प्रेमाच्या तर त्यांना किमान त्याच्यात भर घालू नये आपण इतकं तरी आपण परफेक्ट किंवा अंधश्रद्धा असेल तर अंधश्रद्धांना किमान खतपाणी घालू नये किंवा एखाद्या पद्धतीची धार्मिक हिंसा असेल किमान अशा ज्या समाज विघातक प्रवृत्ती आहेत किंवा ज्या प्रतिगामी विचार आहेत त्यांना किमान फ्युएल करू नये इफ यू कांट टेक इट अहेड ऍटलीस्ट नॉट पुश इट बॅक अँड अदर दॅन दॅट पीपल हु कॅन रिअली लुक ऍट सिनेमा एज आर्ट आय रिअली रिस्पेक्ट दॅम आणि आय हॅव अ ग्रेट अडमायरेशन फॉर दॅट काइंड ऑफ अ सिनेमा आणि आय ऑलवेज अस्पायर टू बी अ पार्ट ऑफ दॅट काइंड ऑफ सिनेमा माय 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 क्वेश्चन अगेन टू ह्यालाच कनेक्टेड असा आहे की वेन यू मेक अ फिल्म किंवा ऍज अ क्रिएटर यू शुड मेक अ फिल्म फॉर ऑडियन्स ऑर टू एक्सप्रेस युअर विजन काय म्हणणे काय वाटतं तुला यू शुड मेक अ फिल्म फॉर ऑडियन्स ऑर एक्सप्रेस युअर विजन मला ते म्हणायचं नाही मी ना आता ज्या म्हणजे हे मी बाहेर असतो ना इंडस्ट्रीच्या तर मी फार काहीतरी भाबडं उत्तर दिलं असत पण मला आता असं वाटतं की पीपल सिनेमा आणि स्पेशली डिरेक्टर आणि प्रोड्युसर सिनेमा खूप प्रचंड लेवलचा पैसा प्रचंड लोकांची ऊर्जा अमाप आणि स्पेशली त्याचे जे लेखक आणि दिग्दर्शक असतात आणि विशेषतः दिग्दर्शक आणि प्रोड्युसर त्यांचा जेवढा वेळ त्यात ते इन्व्हेस्ट करतात ना तो कुठल्याच दुसऱ्या कला व्यवहारात मी पाहिले सिनेमा मेकर फिल्म मेकर इज विथ दॅट स्टोरी ऑर दॅट सिनेमा फॉर कन्सिडरेबल पिरियड ऑफ टाइम समटाइम्स इयर्स काही सिनेमे जे आपण चांगले पाहतो गांधी वगैरे किंवा मुघले असं दोज फिल्म आर मेड ओव्हर इयर्स आणि कदाचित त्याचं इन्सेप्शन अनेक वर्षापूर्वी त्या लेखकाच्या दिग्दर्शकाच्या मनात झालं असत त्यामुळे मला असं वाटतं की व्यावसायिक असो अव्यावसायिक असो कलात्मक असो त्या दिग्दर्शक तीच गोष्ट सांगतो जी त्याला सांगायची आता काहींचा कलाकार म्हणून हेतूच हा असतो की मला लोकांचं निव्वळ मनोरंजन करायचं आहे मग ते अगदी उथळ स्वरूपाचं असलं तरी चालेल पण त्यांना त्यांना ती ते सांगण्यामागची आवेग त्या सांगण्यामागची इच्छा तेवढी तीव्र कलात्मक ऊर्जा तेवढी जर स्ट्रॉंग नसेल तर ते ती सांगू शकत नाही म्हणजे मला असं वाटतं की डेव्हिड धवन सर हे तसे सिनेमे बनवू शकतात पण त्यांना खरोखरच तशा पद्धतीच्या गोष्टी सांगण्यात प्रचंड पॅशन आणि रस आहे आता मी सिनेमातला ऍक्टर म्हणून किंवा म्हणून मी ठरवू शकतो मी त्यात काम करायचं का किंवा मी ऑडियन्स म्हणून ठरवू शकतो मला हा सिनेमा बघायचा पण असं त्याला आपण कुठलंही असं नाही म्हणू शकत की असं करायला पाहिजे किंवा असं नाही करायला पाहिजे कारण जितक्या व्यक्ती जितक्या प्रवृत्ती तितक्या पद्धतीचे अभिरुचीचे चित्रपट हे बनवले जाणार कारण चित्रपट हे फक्त कला माध्यम नाहीये तो व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय असल्यामुळे काय पद्धतीचं मनोरंजन त्यातून आणि आपण मनोरंजन करण्याच्याही विविध पद्धती शोधून काढतो ना म्हणजे आता पूर्ण तू जर MCU पाहिलं सुपर हिरो जॉब पाहिलास तर ती इट्स म्हणजे त्याला सिनेमा म्हणायचं का त्याला एक ऍड्रेनलिन रश म्हणायचा बरेचदा तर तू थोडस विचार करणाऱ्या मुलींशी यावर बोललास तर दे स्पीक अगेन्स्ट दीज सुपर हिरो फिल्म कारण त्यातनं ज्या पद्धतीचे म्हणजे एका मोठ्या काळापर्यंत व्हाईट सुप्रीमसी येत होती किंवा मेल सुप्रीमसी येत होती सो सखी जस्ट डझंट लव मार्वल फिल्म बट आय मीन वी ऑलवेज हॅव दिस स्वीट रँट गोइंग इन बिटवीन अस but she will never say ki asha film banavta tas it's not fair to say this because it's a business and I may not consume a certain kind of cinema but I have to admit that it because it provides
ब्रेड अँड बटर टू माय फेलो वर्कर्स. आज माझ्या फिल्म मध्ये जो क्रू असतो, जे स्पॉट दादा, जे जो लाइटिंग क्रू माझी फिल्म होण्यासाठी कष्ट घेतो, तेवढेच कष्ट ते त्याच्यात घेतात. आणि ते असं म्हणत नाही की हा व्यावसायिक सिनेमा आहे म्हणून मी याच्यात कष्ट घेणार नाही आणि हा कलात्मक सिनेमा आहे म्हणून यात जास्त कष्ट घेणं, असं त्यांचं काही नसतं. ते ज्या निष्ठेनी हे काम करतात, म्हणजे मी इंडस्ट्रीत बाहेर असेपर्यंत माझं मत वेगळं होतं, मी अनेकदा भांडलोय, पण आता जेव्हा मी इंडस्ट्रीत काम करू लागलो तेव्हा माझा व्यावसायिक हेतूने बनवलेल्या सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदल आहे. अँड आय रिअली अडमायर पॉप्युलर सिनेमा फॉर क्रिएटिंग द काइंड ऑफ मार्केट इट क्रिएटेड शिअर बिकॉज इट प्रोव्हाइड्स ब्रेड अँड बटर टू माय फिल्म. मला ऍक्च्युअली एक प्रश्न असा विचारायचा होता की जे तो लाईव्ह सेशन म्हणला, लाईव्ह सेशन म्हणतात जो तो इंटरव्ह्यू म्हणला सत्ता शुभम, तर तो त्याच्यामध्येच हा रणवीर सिंग असं म्हणला होता की गली बॉय पेक्षा जास्त हार्ड होता माझ्यासाठी सिम्बा करणं. हा तर हे मला सुव्रत तुला विचारायचंय की इज इट ट्रू की डुईंग अन आर्टिस्टिक म्हणतो आपण एखादी जी पर्सनॅलिटी प्रेझेंट करणं इन अ फिल्म जास्त अवघड आहे का एंटरटेनमेंट पर्स्पेक्टिव्ह बघून ऑडियन्सला कसं प्रेमात पाडता येईल आपल्याला हे करणं अवघड आहे? मला नाही सांगता येणार, याचं उत्तर नाही देता येणार, कारण मला तसे सिनेमेच ऑफर झाले. बट टू मला याचं काय वाटतं माहिती का इंद्र, किंवा म्हणजे बिफोर सुरत सेज ह्याच्यावर मला असं वाटतं की वी ऑल आर ऍज अ ह्युमन ना, आपल्याला एक व्हायलन्स म्हण किंवा वी हॅव दॅट इंटेन्स साइड विच वी आर अफ्रेड ऑफ प्रेझेंटिंग टू द सोसायटी सोशली, अँड वेन वी गेट सच काइंड ऑफ रोल टू प्ले ऍज अन ऍक्टर वी जम्प इन टू इट, कारण की आता तर मला करायला मिळतं टू प्रेझेंट माय साईड. बिकॉज बघ ना तू व्हायलंट ज्या फिल्म मध्ये जास्त व्हायलन्स आहे वी आर अट्रॅक्टेड टू दॅट नेगेटिव्हिटी किंवा दॅट ब्लड शेड अँड ऑल द ऑर द इंटेन्स कॅरेक्टर्स किंवा अच्छा खूप गोष्टी आय थिंक दॅट वी ऑल हॅव इन साईड अस बिकॉज द इव्होल्युशन ऑफ ह्युमन. मी ह्याच्याबद्दल वाचलं होतं आणि ऐकलं होतं म्हणून सांगतोय की आपली इव्होल्युशनच तसं झालेलं आहे. एक्झॅक्टली आय नो दॅट, म्हणजे लव्ह आणि व्हायलन्सच्या बेसिस वरती दे आर दोज आर द पिलर्स ऑफ एक्झॅक्टली ह्युमन बिहेव्हिअर. डेफिनेटली, पण मला असं वाटतं की कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन व्हॉट इज मोर कन्व्हिनियंट, सो मला त्या अर्थाने ज्याला मसाला फिल्म आपण म्हणतो तर तशी कुठलीच ऑफर झालेली नाही. If you see, it's not out and out masala film, and even in that, my character is not a character which provides like masala. There are parts or scenes in it which are extremely like masala scenes or what you say, very spicy scenes. When you go. काय होत, मी नाटक केली होती, खूप नाटक मी केली आणि एनएसडी मध्ये सुद्धा हे फार म्हणजे काय एनएसडी बद्दलच थोडस बाहेर तयार झालेलं मत आहे आणि ते थोडस मर्यादित आहे, इट्स हाफ ट्रूथ. पण एनएसडी चांगल्यापैकी दोन तीन अगदी अशी मेन स्ट्रीम जॉनरातली नाटकं केली, म्हणजे मी डीड कॉमेडीज, म्हणजे पिकॅडलीवर गाजलेलं एक ब्रिटिश नाटक होतं घोस्ट ट्रेन नावाचं, अगदी म्हणजे आपल्याकडे जशी व्यावसायिक नाटणीची नाटक असतं तसंच्या तसं ते नाटक होतं. सो मी किंवा त्याच्या आधी मी किंगडम ऑफ ड्रीम्स नावाचं एक प्रचंड मोठं म्युझिकल थिएटर आहे गुडगावमध्ये, तिथे मी 4 वर्ष काम केलं आणि वी दे मेक दिस ह्यूज ॲज बॉलिवूड म्युझिकल्स, सो इट वॉज लाईक अ फिल्म, अ मसाला फिल्म ऑन स्टेज वेअर आय हॅड 13 डान्स नंबर्स आणि आय हॅड 50 dancers dancing at my back. मी मिरर बॉल मध्ये माझी एंट्री होती ऍक्च्युली आणि ते प्रचंड सोफिस्टिकेटेड थिएटर, म्हणजे इतकं ग्रेट थिएटर भारतात कुठेच नाही दिसतो. गेलं तर प्लीज डू विजिट किंगडम ऑफ ड्रीम्स अँड वॉच वन ऑफ देअर म्युझिकल्स, इट्स हायली रेकमेंडेड. अँड आय वॉज डुईंग द लीड रोल फॉर लाईक 2 years आणि दॅट वॉज इक्वली डिफिकल्ट फॉर मी. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी JNU वॉज माय सेकंड होम, माझे काही तिथे मित्र होते, मग मी तिथे नाटकही करायला लागलो होते. सो फॉर मी ते नाटक करत होतो आणि त्याच वेळी मी एक दुसरं
अत्यंत आशयघन नाटक तिथे करायला घेतलं आदिवासींच्या प्रश्नांविषयी ते होतं. सो फॉर मी आय ऑलवेज एंगेज विथ बोथ ऑफ देम. त्या दोन्ही जॉनरांना फक्त तुम्ही अडॅप्ट होणं आवश्यक तर रोल काय काय हे जे परसेप्शन आहे की व्हॉट रणबीर सिंग सेड सॉरी टू कट यू बट टू आय वॉज सेइंग की एक परसेप्शन जे लोकांचं आहे की ह्या मूवीज करणे म्हणजे मसाला फिल्म्स करणे इज इजी फॉर द ऍक्टर्स. हे कुठेतरी नॉट इझी. हा काही नटांसाठी असू शकतो पण तशा कलात्मक मर्यादा मलाही असणार आहे. त्या रणबीर सिंग कशाला रणबीर सिंगने ते फक्त प्रांजळपणे मान्य केलं की माझ्यासाठी हे आहे. पण उद्या तू मला विचारलंस तर आता मी रिसेंटली एक थ्रिलर केली. सो आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ थ्रिलर्स आणि आय वॉज वेटिंग की मला थ्रिलर कधी ऑफर होती. आणि जस्ट मी आता एक वेब शो केलाय जॉबलेस नावाचा प्लॅनेट मराठीवरती. ठेव ते असं सांगू नको थांबणार जायचं तिकडे आपल्याला. इट वॉज वन ऑफ द मोस्ट डॉन्टिंग रोल्स आय हॅव एव्हर डन इन्क्लुडिंग माय थिएटर रोल्स आणि सगळं. म्हणजे आय बीन पार्ट ऑफ ओव्हर 25 प्लेज आणि लाईक 7-8 फिल्म्स आणि अ कपल ऑफ अदर थिंग्स. सो काय मी 25-30 भूमिका केल्या त्यातल्या माझ्या अल्पशा करिअरमध्ये. इट्स नॉट बिग बट जे काय त्याच्यात मला इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. मला दोन गोष्टी आता ऍड करायच्यात व्हॉट इंद्र सेड ना की मला हे वाटतंय की कॉमेडी फिल्मच्या बाबतीत किंवा कॉमेडी जॉनर बद्दल हे खूप कॉमन परसेप्शन आहेच लोकांच्यात की लोकांना वाटतं अरे मजा आहे कारण की ते एन्जॉय करत आणि ते घेऊन जातात चेष्टेत असं की अरे चेष्टा मस्करी करणं काय आपण करू शकतो टिंगळटावळ त्या दृष्टीतनं घेतलं जातं. आणि अगेन इट इज अ कॉम्प्लिमेंट टू द ऍक्टर्स मला असं वाटतं बिकॉज दे मेड इट साऊंड इझी. पण माझ्यासाठी कुठलाही ह्युमर ना फिल्म मध्ये स्पेशल फारच अवघड आहे. कारण म्हणजे एक जॉनर होता तो लक्ष्मीकांत बेर्डे सर आणि अशोक सर मामा सर या त्या सगळ्यांचा होता. तो जॉनर खूप इंटरेस्टिंग होता वेगळाच होता. पण मला आता एक जॉनर मला फार फार ऑडियन्स म्हणून आणि कलाकार म्हणून अट्रॅक्टिव्ह वाटतो आणि त्यात भारतात काहीच काम झालेलं नाही. म्हणजे किंवा झालं असेल तर मला माहित नाही पण नाहीच झालेलं आहे. कारण शॉर्टली सेफ किंवा झालं असेल तर अगदी तुरळक मोजकं झालंय. म्हणजे मॉक्युमेंटरी आशा बॅरन कोहन ची बोराट नाम फिल्म आहे. सो आय फाइंड दॅट ते तेवढं नॅचरल ठेवणं खूप अवघड आणि त्या जॉनर मध्ये एक म्हणजे आता आपण मूवी रेकमेंडेशन कडे येणार का माहित नाही. पण एक मूवी एक फिल्म मी आता नक्की रेकमेंड करेन जिम कॅरी असं. आता मला त्याची जिम कॅरी जिम अँड अँडी फार अँड बियॉन्ड ही प्लेड ही मेड बाय कमाल होती तुझी इनक्रेडिबल फिल्म आणि त्याचं मेकिंग आहे त्याचं. आणि दुसरी गोष्ट जी मला सांगायची होती जस्ट बिकॉज तू समोर आहेस किंवा लाईव्ह आहेस आता आणि मी दरवेळी हेच म्हणतो की मी कलाकार समोर आहे म्हणून उगाच कौतुक करण्याचा अर्थ नाही. बट व्हॉट आय फेल्ट अबाउट यू की तुझ्या सुरुवातीच्या फिल्म आय एम नॉट टेलिंग की तू चूज केल्या बट व्हॉट एव्हर फिल्म यू गॉट नार कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम द जी आधी तू करतोयस फिल्म. आज मला ते मी आज कॅप्शन लिहिताना पण मला मेजरली ते जाणवलं आणि आवडलं. म्हणते मला माहिती नाही त्यांना नशिबाने तुझ्याकडे आल्यात कशा आल्यात मला माहिती नाही बट यू हॅड अ डिफरंट रोल ऑर कॅरेक्टर इन फिल्म आणि हॅड अ व्हेरी काइंड ऑफ डिफरंट स्टोरी जॉनर असं ते कॉमन नव्हतं की एक सामान्य माणूस महेन ते त्या प्रकारचं नव्हतं. आणि युअर लास्ट फिल्म इफ आय एम नॉट रॉंग मन फकीरा अगेन बट आय थिंक विथ युअर परमिशन आय वुड लाईक टू कॉम्प्लिमेंट मृण्मय फॉर द होल. म्हणजे मृण्मयचा जो फ्रेश अप्रोच होता ना की कमाल होता. म्हणजे आय तो दिसतो त्या अख्ख्या व्हिज्युअल्स मध्ये आणि द स्टोरी टेलिंग मध्ये ज्यावेळेस पुणे पॉडकास्ट वरती पूर्ण टीम आली होती तुमची प्रमोशन साठी त्यावेळेस तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. शुभम तू नव्हतास प्रीमियरला. वी नो हाऊ पॅशनेटली देव
मी सांगतो त्याचा किस्सा सांगतो का नव्हतो मी म्हणतो की मी जस्ट त्यांच्या शेजारीच्या ऑलमोस्ट एका रो मध्ये बसलो होतो ते माझ्या ऑलमोस्ट शेजारीच बसलो होतो सूरत बसला होता मृणमयी बसली होती सायली बसली होती तर हे सगळे इतके पॅशनेटली ती फिल्म बघत होते त्यांचं ते पॅशन दिसून आलं जात नाही की नाही का किती पॅशनेटली त्यांनी ती फिल्म बनवली ऑनेस्टली वी आर यू मे हॅव थँक यू फॉर कॉलिंग इट पॅशन कारण आमची फाटली होती बट ती टोटली नर्वस प्युअर ऑलमोस्ट लाईक टू अगेन टू पुट इट इन टू क्रॉस वर्ड्स वी आर शिटिंग इन आवर पॅन्ट्स मी याचं कारण सांगतो आणि मी का नव्हतो आणि मी कारण सांगण्यामागचं परत हे कारण सांगण्यामागचं कारण हे आहे शुभम तू पाहिलीस ना फिल्म हो मी पाहिली पाहिजे तू पाहिलीस मी ते सांगतो नाही नाही मी हे सांगतो त्याच की त्यात आय थिंक अश्लील उद्योग आणि तुम्ही एका दिवशी रिलीज होणार होता रिलीज एका दिवशी केला आम्ही पण प्रीमियर एका दिवशी आफ्टर युअर रिलीज वी हॅड अ प्रमोशन ऑफ अश्लील उद्योग ऑन आवर चॅनल आणि आम्ही त्या माझा सेकंड हाफ झाला आणि माझे कॉल चालू झाले विथ अभय आलोक अँड ऑल दॅट आणि आमचं प्लॅन झालं होतं सगळं बट अनफॉर्च्युनेटली त्या फिल्मवर काहीतरी प्रॉब्लेम झाला अँड दे हॅड टू गो बॉम्बे काही सीन्स मुळे आय थिंक द कॅरेक्टर्स नेम त्यांना काढायला लावलं होतं आणि आम्ही त्या गडबडीत होतो आणि मला सेकंड हाफला तेव्हा निघायला लागलं बट दॅट फिल्म आय थिंक मला बट मला असं वाटतं की तिथून सुरुवात झाली होती आय एम नॉट टेलिंग की आधी सुरुवात नव्हती बट एक कन्सिस्टंट सुरुवात होणार होती ऍक्च्युली मराठीची विथ कम बॅक टू बॅक गुड फिल्म कारण की मन फकीरा आली होती अश्लील उद्योग आली जून येणार होती आणि मला असं झालं की अरे चालू झाली होती प्रोसेस ऑफ कमिंग बॅक टू बॅक गुड फिल्म बट अनफॉर्च्युनेटली मेनी गुड फिल्म आर इन पाइपलाइन मराठीत सुद्धा खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं जॉनर आहे आणि वी आर एक्सप्लोरिंग ऑल द पॉसिबल मीडियम सगळी माध्यम मराठी सिनेमा मराठी चित्रपट हा अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं महाराष्ट्रातल्याच नाही तर जगभरातल्या मराठी पर्यंत पोहोचवण्याचे आता सगळे मार्ग लोक वेगवेगळे करून पाहत आहेत सो बट आय थिंक आणि प्लॅनेट मराठी आता यात जास्त मेजर रोल प्ले करणार आहे बरोबर बिकॉज ओटीटी आणि मराठीसाठी ओटीटी इज अ व्हेरी गुड थिंग बेसिकली की इट्स अ व्हेरी गुड थिंग इट इज सो व्हाट डू यू थिंक अबाउट दिस ओटीटी कल्चर अँड द इमर्जन्स ऑफ ओटीटी दॅट हॅज कम लाईक टू दोन लॉकडाऊन झालेत आपल्याकडे ऑलरेडी आता दुसरं वर्ष आपलं आहे व्हाट डू यू थिंक अबाउट दिस होल कल्चर as audience as an artist I think it's fantastic because मला नक्की असं वाटतं की विविध पर्सनॅलिटीच्या विविध प्रांतातून आलेल्या विविध पद्धतीची भाषा बोलणाऱ्या विविध पद्धतीचे दिसणारे पर्सनॅलिटीज असणारे जे खूप लोक आतापर्यंत शो बिझनेस मध्ये नव्हते त्यांना डेफिनेटली ओटीटी मुळे काम मिळत आहे आणि चांगलं काम मिळत आहे सो ऍज अन आर्टिस्ट आय थिंक इट इज आय फील इट इज द बेस्ट टाइम टू बी अन ऍक्टर इन इंडिया is what I genuinely feel. I genuinely feel so. And no wonder so many people want to be an actor because see, one thing is because I have a little apprehension because so many people come and they want to be an actor because they just look at the byproducts of acting, which is like popularity, money. And I'm not saying that one should not get it. I love money. I love popularity. I would love to have that, but you can't only look at that and come to a certain business. You want आणि कुठलाच business असं मला वाटतं म्हणजे मला असं वाटतं की जे अनेक वर्ष दागिने विकतायत किंवा साड्या विकतायत किंवा मिठाई विकतायत त्यांना सुद्धा ती मिठाई विकायला आवडते टू मेंटेन देअर क्वालिटी तीन पिढ्या जर तुमच्या मिठाई विकत असतील किंवा चार पिढ्या जर तुमचा सोनं विकत असतील काय सोन्याचे दागिने विकत असतील इट्स नॉट इझी इट्स नॉट अन इझी जॉब यू ऍट द एंड ऑफ द डे यू हॅव टू लव्ह युअर जॉब मी फक्त सोन्याचे दागिने आज मी स्वतः सुब्रत विकायला गेलो आय फील मिझरेबल बिकॉज आय डोंट हॅव द पॅशन टू सेल ज्वेलरी टू पीपल and make business and make money but I'm sure people who have been doing it have certain passion and love for the work so त्या अर्थाने it's a khup so
कमिंग बॅक टू व्हॉट आय वॉज सेइंग इज दॅट काही लोक अभिनयाचे बाय प्रॉडक्ट बघून येत आहेत, पण एक चांगला वर्ग असाही आहे की ज्यांना कदाचित असं वाटायचं की अरे मला अभिनय आवडतो अभिनय करून माझं पोटपाणीच भरणार नसेल, माझ्या आई बाबांची काळजी घेऊ शकणार नसेल, माझ्या आई बाबांना उद्या काही मदत लागली, आर्थिक मदत लागली एका विशिष्ट वयानंतर, माझ्या कुटुंबाला लागली, तर मी हेच जर करू शकत नसेल तर मी कसं काय या. आणि दॅट इज अन ऍब्सोल्युटली व्हॅलिड पॉइंट म्हणजे जर कोणाला असं वाटत असेल. पण आत्ता लोकांना कॉन्फिडन्स आलाय की अरे माझ्यासारख्या पर्सनॅलिटीचा च्या माणसालाही एक सक्सेसफुल ऍक्टर म्हणून करिअर होऊ शकतं, आणि हा विश्वास आपल्याला मराठीतल्या काही नटांनी दिलाय, जसे नाना पाटेकर सर आहे, व्हेरी डिफरंट काइंड ऑफ पर्सनॅलिटी, बट अगेन अतुल कुलकर्णी आहे, आता नागराज मंजुळेंसारखे आहेत, ते अमेझिंग डिरेक्टर, अगेन ग्रेट ग्रेट डिरेक्टर, पण बट व्हेरी डिफरंट पर्सनॅलिटी आणि व्हेरी डिफरंट, ते जेव्हा अभिनय करतात मला फार इंटरेस्टिंग वाटतं, कारण ते वेगळंच काहीतरी आणतात त्या कॅरेक्टर मध्ये. तर तिथपासून ते हिंदीमध्ये पंकज त्रिपाठी सारखे आहेत, इरफान तर देवच आहे, म्हणजे आय एम टोटली डाय हार्ड फॅन, म्हणजे आय कॅन हॅव अ टॅटू आणि नॉट नाव, म्हणजे सिन्स फॉर एव्हर, सिन्स हासिल आय हॅव बीन हिज ग्रेट फॅन, बट मनोज वाजपेयी सर आहेत, पंकज त्रिपाठी आहेत, नवाजुद्दीन सर आहेत, सो दोज पीपल हॅव गिव्हन पीपल ऑफ डिफरंट पर्सनॅलिटीज, people who don't fit into the cliche concepts of beauty or heroism, they have proved it that you can make cinema, great cinema, good cinema, entertaining cinema with these kind of people. मला असं विचारायचं होतं की आता शुभम कसे गाय गेला का, गायब झाला, कोण शुभम, अच्छा आहे, सॉरी, नाही नाही मला असं ऍक्च्युली ऑफ थोडस ज्या डिरेक्शनने आपला कार्यक्रम चाललाय त्याच्यात थोडस ऑफ द फ्लो आहे, बट आय हॅव टू आस्क की आता तू जसं म्हणला की तू एस्पिरंट ऍक्टरसाठी जसं म्हणलास की तुम्ही काय बघून येतात, तर तू आता या पॉइंट लाईक आहेस की तू त्यांना सांगू शकतोस की असं करू शकता किंवा असं करू शकत नाही, बिकॉज यू हॅव यू आर अ सक्सेसफुल ऍक्टर ना. सो मला असं विचारायचं की तू ऍज अ एनएसडी पास आउट आहेस, म्हणजे बेसिकली एनएसडी, तू एनएसडी मध्ये होतास आणि हे, तर आणि बरेचसे असे लोक आहेत की जे ज्यांना फॉर्मल एज्युकेशन नाही मिळत ऍक्टिंगचं, जसं तुला एक काय म्हणतात एका कोर्स मध्ये मिळालं 3 इयर्सच्या किंवा 4 इयर्सचा वॉट एव्हर असेल, तर त्याचा किती इम्पॉर्टन्स असतो, म्हणजे त्याचा फायदा ऍज अ तुला काय झाला आणि तुला काय वाटतं की नवीन ऍक्टर्सला तू काय सांगशील की त्यांनी असं केलं तरच ते ऍक्टर बनू शकतील का, म्हणजे एकंदरीत ओव्हरव्ह्यू तुझा याबद्दल काय. मला एक नक्की वाटतं की आपण जिनियस लोकांबद्दल बोलायला, कारण जिनियस लोक हे जिनियस असतात. मोझार्ट हा 6 वर्षाचा असताना तो सिम्फनी लिहायला लागला होता, त्याचे वडील थोडंफार त्याला शिकवायचे, किंवा कुमार गंधर्व हे 5 आणि 6 वर्षाचे असताना बंदिशी गात होते, लोकांना 35 वर्षाचं झालं तरी बंदिश गात आहे. सो जे जिनियस लोक आहेत, सेल्फ टॉट, त्यांची कला, त्यांचं टॅलेंट हे बाहेर येणारच. आय ॲडमिट हंबली दॅट आय रिअलाइज दॅट वन पॉइंट ऑफ टाइम दॅट मी काम करत होतो आणि मग मी नाऊ वी आर टॉकिंग अबाउट सिनेमा. सो चांगली गोष्ट झाली की जेव्हा मी नाटक करत होतो पुण्यामध्ये, त्या 2003-04 साली पिफ सुरू झाला, पहिला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पुण्यात सुरू झाला, आणि त्याच्यात आम्ही खूपच चांगला सिनेमा, आणि खूप त्यावेळेस युरी मेन्झेल नावाचा खूपच चांगला ईस्ट युरोपियन डिरेक्टर आहे, ऑस्ट्रियन आहे का, आय डोंट रिमेंबर, काहीतरी वॉज माझे काहीतरी माती खाण्यापेक्षा उगाच सांगा ईस्ट युरोपियन आहे. तर युरी मेन्झेल नावाचा फॅन्टास्टिक, म्हणजे युरी मेन्झेलच्या स्कूल मधचे सिनेमे तुम्हाला सांगायचे झाले तर परेश मुखर्जी सर जे आहे सारखे, ते सिमिलर स्कूल आहे असं मी म्हणतो, त्याच्या काही हे छाप नाही आहे पण सिमिलर स्कूल आहे. सो दॅट वी पॉइंट इज वी स्टार्टेड वॉचिंग वर्ल्ड सिनेमा अँड वी स्टार्टेड वॉचिंग दिस ग्रेट आर्टिस्ट ऍट वर्क, मेड बी ऍक्टर्स, मेड बी फिल्म मेकर्स, अँड वॉचिंग देअर ऍक्टिंग आय रिअलाइज की मी जे आता कॉलेजच्या एकांकिकांमध्ये करतोय, की ज्याला माझ्या आसपासचे मित्र खूप टाळ्या वाजवतात किंवा काय सही पंच काढला असं म्हणतात, दॅट इज आय एम जस्ट इम्प्रेसिंग पीपल. But it is, I don't know when will my art
or my acting will reach to the level of art. So my quest was that, and still my quest is that. That can I create those moments as an actor where you can leave the impact for years. And I realized that as an artist, I have a lot of limitations, a lot of questions, and those have to be answered. So जर ती ती इच्छा तुम्हाला असेल तर डेफिनेटली तुम्ही कुठल्या तरी इन्स्टिट्यूट मध्ये जावात. NSD खूप उत्तमच आहे, पण आता FTIच्या ऍक्टिंग बॅच मधले सुद्धा खूपच चांगले ऍक्टर्स आता आपण जे पाहतोय, म्हणजे राईट फ्रॉम यंगस्टर्स मध्ये विजय असेल, राजकुमार राव असेल, विजय वर्मा असेल, जयदीप अहलावत असेल, शायोनी गुप्ता असेल. सो ऑल ऑफ देम आर लाईक FTI ऍक्टिंग पास आउट. सो डेफिनेटली इट डज हेल्प मी अलॉट. And if you are serious about acting and if you are really interested in the craft and the art of the acting. But again, as I said, institute is one way of love. Right. Love, yeah. But the point is that you need to have that urge and questions. Urge, yeah. It all comes to that actually. Dhoni side la te ekat mule. And if you are really seeking the answers for the questions now, then they tula miltat re. म्हणजे कलाकार म्हणून पण मिळतात, म्हणजे ते काय फक्त ते इन्स्टिट्यूट मध्येच तुम्हाला उत्तर मिळतात असे नाही. आता माझ्या कित्येक प्रश्नांची उत्तर मला इन्स्टिट्यूट मध्ये नाही मिळाले, मला काम करताना मिळाली आहेत, माझ्या इतर को ऍक्टर्स बरोबर गप्पा मारताना मिळाली आहेत, माझ्या टीचर बरोबर आउटसाइड इन्स्टिट्यूट मी जेव्हा फेलोशिप करत होतो तेव्हा मिळाली, काही उत्तर जगताना मिळाले. मला वाटतं इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला प्रश्न मिळतात ऍक्च्युली. या आणि दुसरं नक्की असं आहे की काही टूल्स नक्की मिळतात चांगल्या पद्धतीने वापरली तर जी तुम्हाला बाहेर टूल्सही तयार करायला लागतात. मी कसं सांगू तुला की मला समुद्रात आता पोहायचं आहे, पण मला स्ट्रोक तर बेसिक शिकायलाच लागेल ना. पण आता दररोज समुद्र वेगळा आहे, समुद्राची कधी खोली जास्त आहे, कधी लाटा मोठ्या आहेत, कधी वादळ आहे, कधी सूर्य तापलाय डोक्यावर. सो त्यानुसार तुला तुझं पोहणं बदलावंच लागणार. कधी शार्क्स आहेत, कधी स्टिंगरेज आहेत खाली. पण बेसिक ब्रेस्ट्रोक शिकण्यात जो जी वर्ष जातात 5, 10, 15 तर ती तुमची जात नाही. आणि हे नक्की आहे की ब्रेस्ट्रोक आता इम्प्रूव्ह करायचा आहे तर काय करता येईल याची काही टूल्स तुमच्याकडे आहेत. बाबा रे तोंडाने श्वास घ्यायचा आणि नाकाने सोडायचा, किंवा हात असे न ठेवता असे ठेवलेस तर शेवटी तू किती चांगला पोहतोस हे याचं तुझं टॅलेंट आणि कपॅसिटी आणि हे. पण एक त्याचा डाऊन साईड सांगतो दुसरा, जो स्वतः मी अनुभवलाय की मी NSD शिकल्यानंतर पुन्हा 2 वर्ष फेलोशिप करत होतो आदिल हुसेन यांच्याबरोबर. आदिल हुसेन रिनाउंड ऍक्टर that time. Adil was fully into teaching and eka point la ki mi swimming tank madhe maza stroke perfect karnyatach khup vel ghatla. To asa fakta swimming tank madhe rahun mhanje laboratory work karun pan yogya hot nahi. Kadhi tumhala nadi talavat samudrat dabdabyat udi ghyavis lagte perfect आणि तुम्हाला पोहायला सुरुवात करावीच लागते. कारण हे ज्या पद्धतीचं पाणी रोज तुम्हाला मिळणार आहे, वातावरण मिळणार तुम्हाला स्विमिंग टँक मध्ये मिळणार नाही. सो युअर ग्रोथ इज गोइंग टू बी लिमिटेड इफ यू स्टिक अराउंड टू दिस इन्स्टिट्यूशन. आणि मग त्या इन्स्टिट्यूशनचं जे सेफ सेफ्टी असते त्यात तुम्ही फार इंडल्जून चालत. जसं NSDFTA बाबतीत झालंय की अनेक ऍक्टर्स जस्ट हँग अराउंड. आपलं बरं काय होतं की आपण हिंदी भाषे नसल्यामुळे किंवा हे नसल्यामुळे मला आणि ते आवडत आहे फार कट्ट्यावर भेटून त्याच गप्पा मारत बसणं आणि स्मरण रंजत करत बसणं. पण NSD मध्ये एक मोठी अशी फळी आहे की जे तिथेच रमतात आणि मग अर्थात कलाकार म्हणून तुमच्या त्यामुळे तुम्ही मर्यादित मला भिडायलाच पाहिजे मोठ्या समुदायाला विविध जॉनर्स. Surat, I want to ask you about your first day on the set. Any beat, like how was it and काय होता तो? मला आठवते की last time तू सर्जी बरोबर. Sorry, बोल.
नाही माझा पहिला सेट एकतर मला एक मोठा काळ, सिन्स वी आर टॉकिंग अबाउट सिनेमा, मला एक प्रचंड मोठा काळ, आय वॉज एक्स्ट्रीमली कॉन्शियस इन फ्रंट ऑफ अ मूवी कॅमेरा, आय नेव्हर एन्जॉयड ऍक्टिंग इन फ्रंट ऑफ अ कॅमेरा. सो ऍक्च्युली दिल्लीत असताना मी एक फिल्म केली जी कधीच रिलीज झाली, हे मी आज पहिल्यांदाच कॅमेरावर बोलते, मी ऍक्च्युली कोणाला माहिती नाही. तू मागच्या वेळी सखी बरोबर आलेला तेव्हा ते एका फिल्मचं सांगितलं होतं की एक प्रोड्युसर होता त्याला पैशाची विल्हेवाट लावायची होती, ती फिल्म होती, तो इंटरव्ह्यू पाहिलाय मी, ती रिलीजच नाही झाली. हो तीच ती हिंदी ज्याच्यात अर्जुन माथुर आणि नमित दास होता आणि अभिष मॅथ्यू पण होता. सो मी स्टँडअप कॉमेडियन. हो येस, अभिष मॅथ्यू होता, देन अर्जुन माथुर जो आता ज्याला एमी नॉमिनेशन आपला मेड इन हेवन वाला तो होता, नमित दास होता, मी होतो आणि अजून एक दोन असेच दिल्लीचे एक दोन फुल लाईक सगळ्या मित्रांची गोष्ट असते त्याची ऑनसॉम्बल फिल्म. अरे पण गँगच केवढी सुंदर आहे. अरे हो पण आय डीड अ व्हेरी बॅड जॉब, आय एम ग्लॅड आणि दोन पीपल आर व्हेरी नाईस कम्फर्टेबल इन फ्रंट ऑफ अ कॅमेरा एन्जॉईंग द सेट एन्जॉईंग द शूटिंग. आय युज टू गेट टेरिबली बोर्ड ऑन द सेट एनीवे. पण फर्स्ट डे ऑन द सेट मला मग मला दिलदोस्तीचाच आठवतो, पण इट वॉज व्हेरी कम्फर्टिंग कारण दिलदोस्तीचा जो डिरेक्टर होता विनोद लवेकर तो माझा खूपच जुना मित्र. मी पहिलं नाटक जे केलं त्याच्यात विनोद लवेकर माझा को ऍक्टर होता. मी कॉलेजमध्ये होतो पण मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नावाचा परेश मोकाशींचं नाटक होतं, फार आउटस्टँडिंग नाटक आहे, ज्याच्यात पहिल्यांदा ऋषिकेश जोशी, वैभव मांगले, गीतांजली जोशी, विनोद लवेकर, जितेंद्र जोशी गणेश पंडित, सर्वरी पण ऑल यू कॅन यू इमॅजिन दिस वॉज द कास्ट ऑल अ वंडरफुल प्ले. आणि ते मी बघितलं होतं 12वीत असताना बाळासाहेब ठाकरेंना अटक झाली म्हणून महाराष्ट्र बंद पडला आणि त्याच्यामुळे माझी परीक्षा कॅन्सल झाली. तर परीक्षा कॅन्सल झाल्यावर माझा मित्राने म्हणाला आता काय करायचं, तर बहुतेक तोपर्यंत नाटक प्रयोगाला तोपर्यंत म्हणजे सगळा बंद डिक्लेअर झाला होता म्हणून बहुतेक तो प्रयोग झाला. तर आम्ही नाटक बघायला म्हणून म्हटलं अरे फार भारी नाटक आहे यार, अशा कुठल्या तरी नाटकात काम मिळायला पाहिजे. आणि वन अँड हाफ इयर्स लेटर आय रिप्लेस चिन्मय केळकर. सो तेव्हापासून विनोद लवेकर माझा मित्र होता. सो फॉर मी इट वॉज मोर कम्फर्टिंग, पण तरीही मी अवघडलेला होतोच. मला सेटवरचा पहिला दिवस तू म्हणशील तर मी असं म्हणेन की खूप नर्वस आणि अवघडले, कारण जेवढा मी रिलॅक्स स्टेजवर असतो तेवढा मी कॅमेरा समोर नव्हतो. आता इन मुमेंट्स मला असं वाटतं की आय कॅन आय एम ऍटलीस्ट रिलॅक्स, आय डोंट नो इफ आय ऍक्ट वेल ऑर नॉट, बट आय एम रिलॅक्स. बट आय थिंक दॅट अनकम्फर्टेबलनेस जरा मला वाटतं ती पॉझिटिव्ह आहे ऍक्च्युली, अजूनही जरी असली तरी मला असं वाटतं प्रत्येक कलाकारासाठी. ऑनेस्टली नाही अनकम्फर्टेबलनेस इज नॉट अ गुड वर्ड. Okay. But sincerity and like that passion for the craft and art or the love for your work, passion is very important. Perfect. Okay. And as we are speaking about OTT, I want to know ki ata tu kartoyes kaam OTT var, tujha jhalay bahutek. Ho. So I want to know about how was it like working on for an OTT platform. Yeah. It was amazing. Ekter me, I was waiting for to do a good web show. I'm not making this up, पण खरंच मी काही शोज ना नाही म्हणालो कारण मला काही ते फार त्याच्या गोष्टी आणि त्यातलं माझं पात्र काही फार आवडलं नव्हतं. पण दोन मी केल्यात आता, एक ड्युएट नावाची केली, सोनील यल्लत्तीकर नावाचा नवीन फारच हुशार मुलगा आहे, डिरेक्टर आहे, ज्याने एक स्ट्रॉबेरी शेक नावाची फिल्म केली, सुमित राघवन दादा आणि विच इज अवेलेबल ऑन लाईन. सो त्याने वेब सिरीज लिहिली आणि त्याच्या त्या वेब सिरीज मध्ये मी आणि रुताने काम केलं, लीड पार्ट इन इट आणि अपोजिट इच अदर. आणि दुसरी मी केली जॉबलेस, विच इज अ थ्रिलर, अँड आय एम सो एक्साइटेड अबाउट बोथ ऑफ देम कारण ड्युएट इज अ रॉमकॉम, प्रेम कहाणी, पण आता या शब्दात सांगायला नको वाटतं, पण वेगळ्या पद्धती आगळी वेगळी प्रेम पण नाही, पण रिअली आगळी वेगळी खरंच. म्हणजे सिन्स वी आर टॉकिंग अबाउट वर्ल्ड सिनेमा, तू डेव्हिड लिंकलेटरचे सिनेमे पाहिलेस, वेअर कॅरेक्टर स्पीक फॉर अ लॉंग टाइम, दे आर जस्ट इन देअर स्पेस अँड दे टॉक अबाउट लव्ह, ते प्रेमाविषयी बोलतात, नात्यांविषयी बोलतात, आणि त्या बोलण्यातून, त्या असण्यातून, त्या अत्यंत दैनंदिन साध्या
प्रसंगामधनं तुमचं काहीतरी असणं बोलणं हे त्या पात्रांविषयी तुमचं उलगडत जात. तशा पद्धतीची इट्स लाईक अ बिफोर सिरीज म्हणतोस तू, जसं की बिफोर सनराईज किंवा रेफरन्स पॉइंट वी हॅड. आय मीन इट इज नॉट इव्हन क्लोज टू ऑब्व्हियसली, बट द रेफरन्स पॉइंट इज द सेम. बट वी फॉन्डली केप टॉकिंग अबाउट बिफोर सिरीज. वी स्टडीड अ फ्यू सीन्स ऑफ इट बिफोर गोइंग इन टू द शूट. We studied, we tried to understand what these actors are trying to do. And Duet is very interesting. And Jobless is very interesting. Ekter Jobless most probably will come to, I mean, you'll get to see Jobless first, Duet later. Mm-hmm. Jobless is coming on Planet Marathi. Marathi original. Planet Marathi now is a OTT platform, it's exclusive Marathi content. Right, I'm so excited about it because... Same here. Whatever I have heard is, I have only heard good things about. We were lucky to have them actually on our channel. Yeah. You also had a podcast. So, ja kai goshti mi aikla hai, jo kai content mi aikla hai, I am excited to watch it. It's quite interesting. And because of the OTT, I think Jobless madhe sudha tumhi anek goshti asha paal ki ja tumhi Marathi cinema baghitlele hai. मला आता खूप प्रश्न आहेत जॉबलेस बद्दल किंवा या प्रोसेस बद्दल, पण आता मला नाही विचारायचं. जेव्हा ती येईल तेव्हा आपण त्याच्याबद्दल डिटेल्ड बोलूया. नाही, इव्हन मला असं वाटतं की मराठी सिनेमा असाही एक एक्सपेरिमेंटल आहे, तर तो ओटीटी वर आल्यावर तर किती एक्सपेरिमेंटल होऊ शकतो याची आपण कल्पनाच नाही करू शकतो. आय नो, आय नो. हा, म्हणजे दॅट इज द पॉइंट. आणि मला असं विचारायचं होतं सुरत तुला की जसं तू मनफकिरा केलीस आता की जी एज अ फिल्म होती, तर त्याच्यात आणि ओटीटी मध्ये जो की प्रश्न आहे बराच की काय फरक होता ओटीटी साठी काम करतो तुला जास्त फ्रीडम मिळालं आणि जास्त मिळालं फिल्मपेक्षा. आय विल ऍड अप टू दिस आणि देन सुरत यू कॅन आन्सर. आता आम्ही इंटरव्ह्यू केला होता सचिन कुंडलकर आणि अंजली मेनन, सिद्धार्थ मेननी तो होस्ट केला होता, विच वॉज वन स्टोरी टू पर्स्पेक्टिव्ह, कारण की कुंडलकर सरांची फिल्म तिकडे अडॅप्ट केली होती कुडे म्हणून. आणि तेव्हा पण हा ओटीटीचा विषय आला होता आणि आता ते कोबाल्ट ब्लू शूट करत होते आणि त्यांचा सिनेमॅटोग्राफर जो होता तो इटलीचा होता आणि तो हळूच असा सरांना बाजूला घेऊन गेला आणि त्यांनी विचारलं की सर आप ये किस मीडियम के लिए शूट कर रहे हो, फॉर विच मीडियम यू आर शूटिंग दिस. आणि सचिन कुंडलकर सर म्हणाले मी 2 मिनिटाचा गप्प होतो, मला काहीच कळलं नाही. असा प्रश्न मला कोणी विचारलाच नाही, कारण की मी कथा सांगत होतो आणि पण मला हा कधी विचार आला नाही की अरे मी माझी फिल्म आता टॅबलेटवर बघितली जाणार आहे किंवा लॅपटॉपवर बघितली जाणार आहे, ही थिएटरमध्ये नसणार आहे बिकॉज ही इज डुईंग फॉर नेटफ्लिक्स. आणि कमाल, म्हणजे मला तो एक पर्स्पेक्टिव्ह होता आणि ते कमाल होतं. सो व्हॉट इज युअर टेक ऑन दिस, की काय डिफरन्स आहे? आणि ऑनेस्टली जो फरक जास्त मला जाणवला तो स्क्रीन प्ले रायटर्स आणि डिरेक्टर्स कडनं जाणवला. सो स्क्रीन प्ले रायटर्स ना काय असतं की प्रत्येक एपिसोडच्या शेवटी क्लिफ हँगर नावाची गोष्ट असते. सो त्या ठिकाणी तुम्हाला स्टोरी आणून ठेवायची असते की जी की तुम्हाला पुढचा एपिसोड बघा असा बघायला. पण एका वेगळ्या अर्थाने नट म्हणून फार फरक पडत नाही, म्हणजे ऑनेस्टली यू हॅव टू ट्रीट इट ऍज सिनेमा ओनली. म्हणजे ओटीटी मधला जो अभिनयाचा पूत आहे, अनलेस यू आर एक्सप्लोरिंग सर्टन जॉनर लाइक मॉक्युमेंटरी ऑर लाइक, but you just have to be natural and you have to be real and you have to live the character and you just have to be in front of the camera. Right. I'm still struggling with this, so I did not find much difference. Screenplay writers and directors sathi matra nakki hota, even mje I think except actors I think everyone has to think about what medium you are. Amaycha hem hot hoto, cinematographer has to be aware that now say for example Planet Marathi is going to be launched on mobile and also on the TV, so some people will watch it on TV, some people will watch it on their small screen right. before sleeping. So definitely our cinematographer has, I mean there were a few discussions about over that and they'll be able to tell ki discussions exactly kya hai, but tyanna karava lagto ki aaj mi DI cha ithe jaun alo ani mi background music karat hote tyala hi visit dili. So I just curiosity.
जातो माझ्या कामाचं काय होत आहे बघा. सो देन आय रिअलाइज दॅट क्लिफ हँगर तयार करणं किंवा आता आपण क्लायमॅक्स कडे जातोय प्रत्येक एपिसोडच्या, हे त्या एडिटरला एडिटिंग पॅटर्न मध्ये सिनेमॅटोग्राफरला त्याची फ्रेम जाणार आहे त्याविषयी, स्क्रीन प्ले रायटरला कसा तो आणि इतर थ्रिलर आहे त्यामुळे कसं त्यातलं रहस्य आणि त्यातला कशी पेस ठेवायची, त्यातला बीजीएम म्हणजे आता हा क्लायमॅक्स आहे प्रत्येकाचा आणि मग टायटल येतात आणि मग ते खाली यायला लागतं छोट की नेक्स्ट एपिसोड इन 10 सेकंड. कीप दॅट एनिग्मा ऑर लाईक दॅट सॉर्ट ऑफ अ ड्रामा गोईंग ऑन फॉर लाईक नेक्स्ट 10 सेकंड. सो ऑल दॅट हॅज टू बी. पण एक नक्की मात्र मला वाटलं की जे सिनेमात नाहीये पण जे ओटीटी ऍक्टरने विचार करायला पाहिजे आणि जे मला करताना लक्षात आलं की या दोन्हीचे पोटेन्शियली सेकंड सीझनही येणार. देन वी वर टॉकिंग अबाउट विथ वन ऑफ माय को ऍक्टर्स. सो या म्हणजे स्टोरी वाईज तर बोथ ऑफ देम आर रिकवर्ड, सो लेट्स सी हाउ इट गोज, बट पोटेन्शियली येऊ शकतात. सो बट आय वॉज टॉकिंग डिस्कसिंग टू वन ऑफ माय को ऍक्टर्स आणि मी तिला म्हटलं की तुझ्या लक्षात येतं की आपल्या ट्रॅक्सचा या सीझन मधला हा शेवटचा सीन, तो त्या थांबणार आहे आणि मी थेट सीझन टू च्या दुसऱ्या एपिसोड मध्ये दिसणार. सो माय ऍक्टिंग ऑर माय दॅट पर्टिक्युलर ऍक्शन हॅज टू हॅव दॅट सॉर्ट ऑफ इम्पॅक्ट अँड विथ ऑल गुड सिरीज वी हॅव सीन दॅट लाईक इन गेम ऑफ थ्रोन्स इन फर्स्ट 5 सिरीज वी वर ऑलवेज लाईक if Jon Snow is going to be alive or not or whatever or kutla tari white wall cha palikade kutla tari eke tikani adaklay ani tyacha var kai tari yetay savli yetiye ani it's this piece and that face that image has to have such impact that people will wait to see the continuity of the story for next 8 months. Your family ze hota ki mhanje what happened in Lunam or like what happened to that what happened to that. So like both Priyamani and Sharat must have thought that our last scene has to have that impact that impact people will wait for the payoff for like 1 year and that is something which I realized after watching very unique to the OTT acting. इट्स ऍक्च्युली ग्रेट इन्साइट की जे पहिल्यांदा ओटीटी वरच काम करत असेल त्यांना हे ऍक्च्युली लक्षात ठेवणं खूप चांगलं आहे. ऍक्च्युली मला माहिती नाही तुम्ही माझा चेहरा पाहिला का नाही, पण मी कंटिन्यू असा ब्लँक होतो आता तुम्ही चेहरा माझा असा, कारण की ते इन्फॉर्मेशन आय वॉज गेटिंग आणि कंटिन्युअसली वॉज टॉकिंग ना, इट्स लाईक मला मिळालंय आता मी बोलणार आहे. आणि की असं मिळालं ना कुणी बोलायला की असं कॉलर धरून बसवायची इच्छा मी बोलतो तू ऐक. आणि हा गप्पा था या. आणि टू ऍड ऑन दिस आता एक शेवटचा प्रश्न घेतो आणि देन विल स्विच टू द क्विझ थिंग जे तुला सरप्राईज. सॉरी वाटलं पण नाही दोन आपण तास ऍक्टिंग बद्दल मला सुरत फक्त एक बोलायचं जे की माझे पर्सनल मत आहे, यू कॅन जस्ट टेल, मला तुझं मत याच्यावर जाणून घ्यायचंय की वेन इट कम्स टू ओटीटी ऑर गुड ऍक्टर्स स्पेसिफिकली, फॉर एक्झाम्पल प्रतीक गांधी, आय एम व्हेरी स्केअर्ड and there is a good actor na I'm main khup mala bhiti vatte because teni asa ek patra kele je ki ata dokyatne erase hona far kathin hai and I'm very scared for him ki audience tala kiti accept karel in other characters and ki Harshad Mehta ki Vijay Devarakonda cha jhala are Arjun Reddy tala Vijay Devarakonda koni olkhatach nahi and I'm very scared for those actors like good actors. So what do you think about this? नाही रे, पण प्रतीक गांधी मला असं वैयक्तिक वाटतं, आय डोंट नो हिम पर्सनली, पण ही इज अ वंडरफुल ऍक्टर आहे, विल मेक अ लॉट ऑफ इम्पॅक्ट. म्हणजे मनोज वाजपेयी सरांचा आपण सत्य बघितलं असतं, एक्झॅक्टली त्यावेळेस भिकू मात्रे सोडून काही त्यांना ओळखायचं, पण नाऊ वी अडमायर ऍटलीस्ट 5 or 7 of his greatest work. He is known for all his work. So, even Aligarh. Everything. Gangs of Wasseypur asel, Aligarh asel, atta Family Man asel, so many films he has done. Writing it is coming from good writers who are writing characters, who are writing characters. So I don't think, and the time is good, yaar. As I said, the time is good. We are exploring at a great सगळ्याच मराठीत सुद्धा खूप चांगलं मजेदार काम होत आहे आणि मराठीत सुद्धा
ओटीटी मुळे खूप वेगळ्या पद्धतीचा कॉन्टेंट नक्की येणार. मला मला व्हेरी होपफुल. Like before moving to the quiz section, मला एक लास्ट क्वेश्चन होता शुभम, माझ्या साईडने लास्ट क्वेश्चन होता असा की टू समिट अप, मी एक व्हिडिओ मध्ये असं ऐकलं होतं की स्टेला अँडलर ह्या एक हे होत्या, ऍक्टिंग टीचर होत्या मार्लन ब्रँडो आणि रॉबर्ट डिनेरोच्या. तर त्यांना असा प्रश्न विचारला गेला होता की ऍक्टिंग ऍक्टरचा विवेक हा कशात असतो सगळ्यात तुम्हाला सांग. तर ही टोल्ड की ऍक्टरचा विवेक हा चॉईसेस दॅट ही मेक्स आफ्टर गेटिंग अ रेकॉग्निशन असं म्हणतो. हा तर दॅट ऍक्च्युली डिफाइन्स अन ऍक्टर म्हणतो आपण. तर ते त्याबद्दल तुझं काय मत आहे आणि हे तू असंच बघतोस असं विचार. सी आय एम नॉट व्हेरी गुड विथ मेकिंग चॉईसेस ऑनेस्टली. आय एम नॉट दॅट काइंड ऑफ ऍक्टर. इट इज ओनली नाऊ दॅट आय हॅव स्टार्टेड रिअलायझिंग दॅट. That doesn't mean I regret any of the choices I've made. But it's very too early to say. I'm not a very, very experienced actor. I humbly accept that. I have a long, long, long way to go in terms of everything. In terms of everything. नाही म्हणजे मला असं विचारतो की समज फॉर एक्झाम्पल जॉबलेस खूप हिट झाली आणि जसं की प्रतीक गांधीची ही कुठली स्कॅम 1991 हिट झाली तशी, तर मग तुला ती इमेज पुसायला आवडेल का? म्हणजे जसं की प्रतीक गांधीचं बद्दल ह्याला भीती वाटते. म्हणजे शुभम म्हणाला तसं डेफिनेटली ते तर आहेच, कारण दिलदोस्ती झाल्यानंतर मला जे सगळे रोल्स येत होते ते असे बॉय नेक्स्ट डोअर, सालस मुलगा अजूनही येत. पण अनलेस आय रिअली लव्ह द फिल्म स्टोरी ऑर लाईक आय सी दॅट देर इज हे काहीतरी जे मला करता येईल या कॅरेक्टर, आय हॅव सेड नो टू मोस्ट ऑफ द स्टफ विच हॅज कम. पण तू जे दिलदोस्तीचा उल्लेख केला ना, तर मी तुला तेच म्हणतोय की माझ्या घरात अजूनही सुजय म्हणूनच बऱ्या पैकी ओळखलं जातं. मला त्यामुळे भीती वाटते. मला इथे कलाकाराच्या ऍक्टिंग वर शंका नाहीये मला, पण त्यांनी एकेकाळ असं काम करून ठेवलंय ना की नाही. पण त्याच्यात थोडस आपण मराठी प्रेक्षकाचं थोडं हे पण बघितलं पाहिजे की मराठी प्रेक्षक हा इज मोर डेडिकेटेड टुवर्ड्स टीव्ही. सो मी त्यानंतर जर एक दोन टीव्ही सिरियल केले असते तर कदाचित हे पालटलंही असतं. पण आता मराठी सिनेमा बघणारा जो काही अल्पसा ऑडियन्स आहे तो असं नाही बघत माझ्याकडे, अँड आय एम ग्लॅड अबाउट इट. माझ्या मराठी वर्ग ज्यांनी अमर फोटो स्टुडिओ पाहिले पुण्या नाटक बघणार. सो एका विशिष्ट याच्यात कळणं, पण ते तुटायला ऑलरेडी सुरुवात झाली. आणि म्हणून मी शिकारी सारखा सिनेमा केला, जो की जो मला जो जाणीवपूर्वक मला माझी इमेज तोडायची होती आणि त्याने मला फायदा पण झाला. मला पुण्याकडे वाढलेला मुलगा आहे, पण मी त्यानंतर जवळजवळ दोन फिल्म केल्या की ज्या गावाकडच्या एथॉस मध्ये सेट होत्या. माझी एक अजून फिल्म तयार आहे ती होपफुली प्लॅनेट मराठी त्याचे प्रोड्युसर आहेत. ते प्लॅनेट मराठी ओटीटी येण्याच्या आधीच त्यांनी ती प्रोड्युस केली आहे. एक गोष्ट पैठणीची नावाची. मनफकीरात तुम्ही ज्या पद्धतीची पात्र पाहिली त्याच्या पूर्णपणे वेगळी, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावातला फुलवाला आणि कॉल्पिको करणारी बाई यांची ती गोष्ट आहे. सो मला वाटतं की कदाचित त्या भूमिकेत मला नसतं बघितलं कोण. आता माझ्याकडे स्क्रिप्ट आली जी मी करीन का मला माहित नाही, पण दॅट इज अगेन सेट इन कम्प्लिटली गावाकडचा आहे. बिफोर गोइंग अहेड फॉर द क्विझ सेक्शन, आय जस्ट वॉन्ट टू आस्क बोथ ऑफ यू ऍक्च्युली की लाईक डू यू वॉन्ट टू ऍड समथिंग, बी इट ओटीटी ऑर द होल टॉपिक ऑर डिस्कशन वी हॅड? नो, जस्ट दॅट प्लॅनेट मराठी इज कमिंग, ओटीटी येत आहे तुमच्या याच्या तुमच्या मोबाईलवर आणि याच्यावर लवकरच. सो डू वॉच यार, सबस्क्राईब, वॉच जॉबलेस. मी प्रमोशन सुरू करतो, येणार आहे आपण तेव्हा तेव्हा येऊ ना आपण परत तेव्हा येऊच. पण दॅट्स ऑल आय वुड लाईक. या सो if Saki is on the side, she can enjoy this quiz and like if she is interested or the people who are watching can participate in this, like if you want to answer that. But Surat sir is prashna aithe, and again I would like to tell the people जे बघतात किंवा जे नंतर परत बघतील लाईव्ह सेशन उद्या सकाळी, तर दिस इज नॉट लाईक सुरतला मी स्पॉटवर नाही टाकत आहे.
My whole motive behind this starting this section is, if it's rapid fire, let me tell you, it's going to be very boring with me. No. I'm very bad. It's a quiz. It's a quiz. सो माझा मोटिव्ह हाच की मलाही काही मी रिसर्च करताना मला चार नव्या गोष्टी कळल्या आणि माझा उद्दिष्ट हाच की लोकांना त्या चार गोष्टी कळाव्यात की फिल्म रिलेटेड आहेत आणि दीज आर मराठी सेंट्रिक कम्प्लिटली. ओके या सो माय फर्स्ट क्वेश्चन इज नो प्रॉब्लेम मी असे काही फार किचकट प्रश्न नाही काढलेले पण पहिलं आहे की यू नीड टू गेस द डायलॉग हा कुठल्या फिल्मचा डायलॉग आहे आणि डोंट वरी की साधं ठेवलेलं आहे मी. ओके आणि या मिसेस बालगंधर्व बनवा बनूया शी बनवा या राईट. नेक्स्ट डायलॉग इज सॉरी इथे तुला ऍक्टर गेस करायचा आणि फिल्म गेस करायची सुरत. ओके आयुष्य गेलं इथं चौथ्या सीटवर बसून जरा खिडकीवर बसू. लक्ष्मीकांत बेर्डे ना आयुष्य गेलं इथे चौथ्या सीटवर बसून पुढे जरा खिडकीवर बसू. यू कॅन गेस द फिल्म अँड द ऍक्टर. तुला मॅच एक बेस अंकुश दादा फ्रॉम डबल सीट. नो खूप हा तू आता फार लांब आहेस त्यातनं. नाही रे नाही मला ओळखत. दिस इज फ्रॉम डोंबिवली फास्ट. ओ संदीप दादा साहेब. ओ नाही मला आवडली होती ती फिल्म पण मी अरे ती अर्धी पाहिली मला का आठवत नाही. मला खूप दिवस पूर्ण बघायचे. मला आठवतोय मी दिल्लीत होतो कारण ती हे झाली तेव्हा. देन आय हॅपन टू वॉच हाफ ऑफ इट इकडे. एनिवे पुढचा डायलॉग आहे तुला फिल्म ओळखायची आहे. मी मराठी मुलीच्या प्रेमात पडलो मराठी मुलीशी लग्न करेन मी महाराष्ट्रीयन आहे. ओके मी तुला आता पुढचा जो प्रश्न आहे मी तुला एखादा फिल्मचा प्लॉट सांगतोय. यू नीड टू गेस द फिल्म. ओके श्रीधर गुरुजी a small town teacher who acts like a moral compass for the community. Along with the number of vices, he has also banned tamasha performance from village in order to protect town. Pinjra. Damle. Nice. Yeah. Pinjra bolaycha mhanje khup changla marathit pustak aahe. Mi navo phar white aahe re majhya ta पण मराठी पुस्तक आहे. मराठीतल्या सर्वोत्कृष्ट कलाकारांना आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गज मराठी लोकांना त्यांना आवडलेले चित्रपटांविषयी त्यांनी लिहायला सांगितलं आणि त्यांच्यावर सगळ्यात इम्पॅक्ट असलेला. तर मला आवडलेला सिनेमा का माझा आवड अगदी काहीतरी ढोबळच नाव आहे त्याचं. त्यात अतुल पेठीन पिंजरा विषयी फार अप्रतिम लेखलेला आहे. त्यात अनेक दिग्गजांनी फार चांगलेच लेखलेले आहेत पण त्यातला संध्या गोखले मॅडम आणि अतुल पेठे यांच्या दोघांचं लेखन सिनेमाचे जे कोणी फिल्म बब्स असतील ते मला फिल्म रेकमेंडेशन साठी विचारतात तसं फिल्म वर जी पुस्तक आहेत त्यातलं हे फार महत्वाचं पुस्तक आहे. फार मस्त पुस्तक आहे आणि मग ते नंतर तुम्ही ते वाचू शकता आणि मग ते सिनेमाही बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन माय इज की सिंहासन जी फिल्म आहे त्याचे स्क्रीन प्ले रायटर कोण होते. विजय तेंडुलकर. ऑसम काय म्हणजे प्रश्न माझे वाईट चालले. तेंडुलकर साहेब अरे तू नाटकाच्या माणसाला विजय तेंडुलकर बद्दल विचारलं असं नाही. एक पुढचं एक वाक्य डायलॉग आहे बट विच इज ऍक्च्युली द प्लॉट ऑफ द फिल्म. सो हॅलो सो तुला फिल्म गेस करायची कुठली आहे. ओके मारुती कांबळेच काय झालं. दुसरा सामना. हा मलाही वाटलं नव्हतं त्याला. मला वाटलं मी फार हुशार प्रश्न काढलाय. नाही दुसरा सामना रे मला. कमाल हे सगळे आपल्या दैवतांचे चित्रपट आहे. तेंडुलकर सतीश आणि वगैरे काय आपलं त्यांचं सगळं तेवढं तर आपण मी तुला आता एक पोस्टर दाखव.
मला ते स्क्रीन शेअर करायला लागेल एक मिनिट. हा तर तुला ती ती फिल्म ऍक्च्युली मराठीत कुठली होती फ्रॉम दॅट पोस्टर तुला दिसते? नाही मला तुझा एक हे दिसतोय पेंट दिसतोय. आता वर्ड वर्ड सॉरी नाही रे राजा. आता मला एक कोरा कागद दिसतोय. आता हो दिसतोय. अच्छा याचा रिमेक का? ह्याची ओरिजिनल फिल्म तुला ओळखायची? अच्छा हा मराठी चित्रपटाचा साऊथ मध्ये झालेला रिमेक आहे. ओ वाव. इट्स अबाउट यू. या सेम डिरेक्टरनी तिकडे डिरेक्ट केलेली ही फिल्म. मांजरेकर सरांची फिल्म होती. काय जॉनर काय याचा? थ्रिलर दिसते मला. या अबाउट यू तुझ इट इज द सेम डिरेक्टर. मला ओरिजिनल मध्ये कोण तर सांग ना, हिंट दे ना. नाही ते सांगितलं तर मग तुला लगेच कळेल. किती सालची फिल्म आहे? साल मला चेक करायला लागेल. नाही राव देवा नाही रे अवघड आहे. आय गिव्ह अप. नाही थांब तरी लेट मी ट्राय. निशिकांत कामत सरांची फिल्म आहे ना? राईट हो ना. राईट राईट राईट. 2005 ची फिल्म आहे. मराठी फिल्म ही डोंबिवली फास्ट चा रिमेक. राईट 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 राईट. पण सर रिमेक टेन तिकडे आणि निशिकांत सरांनीच डिरेक्ट केली होती तिकडे. राईट राईट. या कमाल कमाल बऱ्यापैकी आलेले. बट या आय एम ट्राईंग टू हॅम्पर विम्पर पाठवणार ना. थँक्यू एक तर आल्याबद्दल. बट आय वॉन्ट टू एंड दिस ऑन अ इंद्र सॉन्ग. म्हणजे इंद्र आहे आणि एवढा चांगला गातो. थँक्यू फॉर गाणं संपल्यावर आपण थँक्यू विंक्यू म्हणायला नको. थँक्यू जर सगळ्यांनी बघितलं ते आणि असा कट्टे सिनेमावरचे बरेच जमतात. हा कट्टा होता आणि टेक इट इझी आणि काळजी घ्या सगळ्यांनी. तिसरी वेव येणार नाही अशी आपण काळजी घेऊया. आणि आय वॉन्ट टू लाईक थँक्यू फॉर वॉचिंग. व्हॉट डू यू फील अबाउट दिस होल सेगमेंट वी हॅव स्टार्टेड अबाउट दिस? अँड मला खूपच आवडला. मला अतिशय आवडला कारण मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी झाल्या आज की आपण मजा म्हणूनही बोललो सिनेमा विषयी आणि त्याच्यातल्या गंभीर गोष्टींविषयी पण बोललो. त्याच कट्ट्यावरच्या गप्पा झाल्या नाहीत पण एक चार गोष्टी आपल्यालाही नवीन घुसळून निघाल्या ऐकायला मिळाल्या. आणि ऍट द सेम टाइम आपले जे जुने सिनेमे आहेत मराठी अत्युत्तम सिनेमे आहेत हिंदी उत्तम सिनेमे आहेत या सगळ्याची परत उजळणी झाली आणि मजा छान वाटलं त्या सिनेमा. एक सिनेमा विषयी मला अजून सांगायचं वाटतं. कदाचित तो फार सिनेमा त्यावेळी गाजला होता. आत्मविश्वास नावाचा सिनेमा होता मराठी. अगेन इम्पॅक्ट असलेले सिनेमा आणि तेव्हा मला बोलायचं असं राहून गेलं. पण सुनील दादा होता त्यात आणि सुनील दादा सुनील बर्वे त्यात तो भेटला तेव्हा मी त्याला सांगितलं. नीलकंती पाटेकर ज्या नाना पाटेकरांच्या मिसेस आहेत त्यांनी फार अप्रतिम काम केलंय त्याच. आत्मविश्वास नावाचा सिनेमा. आता तो चांगला सिनेमा आता मला वाटेल का नाही मला माहित. कारण आता आपण आपली अभिरुची बदलते आपण वेगळं काहीतरी बघतो वगैरे वगैरे. पण त्यावेळी त्याने खूप माझ्यावर परिणाम केलेला असेल आणि त्यांचा अभिनय मात्र फारच चांगला. अँड लाईक व्हॉट डू यू लाईक टू गिव्ह अस अ फीडबॅक ऑर सजेस्ट टू get this session into a very different thing. अजून काय इम्प्रूव्ह करताय? लाईक डू यू फील ते आपण वैयक्तिक. बट थँक्यू एव्हरी वन. थँक्यू दोघांनाही तुम्हाला आणि सगळ्या प्रेक्षकांना. इंद्र यू कॅन स्टार्ट इफ यू. येस इंद्र प्लीज. बट सुव्रत तुझं कुठली फरमाईश आहे का गाण्याची की जी मी गाऊ शकतो? यू वॉन्ट टू लिसन समथिंग राईट? छान मराठीत गाणं पण मला मराठीतल्या खूप गाणी आवडतात. पण आता रात्र झाली तर आता लोक मारतील मला. पण निवडुंग मधलं वगैरे गाणं एखादं छान असं जुन्या चांगलं खूप सुंदर मराठी गाणं. मी तोच चंद्रमाना भात गाऊ शकतो. हो का? बट 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 आय वॉन्ट की इंद्रने एक सिनेमा रिलेटेडच गाणं प्रिपेअर केलं होतं विच आय वॉन्ट हिम टू
ओके तसं इट इज अबाउट फिल्म्स अँड देन यू कॅन लाईक सॉरी सूरत या आय कॅन सिंग टू सॉन्ग नो प्रॉब्लेम सो बेसिकली इट्स अ बॉम्बे टॉकीज मध्ये फिल्म आली होती एक त्याच्यामध्ये चार फिल्म होत्या वेगवेगळ्या डिरेक्टरच्या जी की थिएटर तर त्याच्यामध्ये एक सिनेमावरती खूप छान गाणं होतं जे अमित त्रिवेदी कंपोज केलं होतं आणि मोहित चौहानने गायलं होतं सो दॅट सॉन्ग आय वॉन्ट टू सिंग आय होप आवाज येतो लो आया 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 मैं हूँ मूवी मदारी खट्टे मिट्टे किस्सों की लाया फुलवारी सब कहानी नई सी प्यारी हर किस्सा है सिनेमा के जादू का लो आया 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 मैं हूँ मूवी मदारी खट्टे मिट्टे किस्सों की लाया फुलवारी हर कहानी नई सी प्यारी हर किस्सा है सिनेमा के जादू का अकड़ बकड़ बम्बे बो अस्सी नब्बे पूरे सौ 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 बरस का हुआ ये खिलाड़ी न बूढ़ा हुआ अकड़ बकड़ बम्बे बो अस्सी नब्बे पूरे सौ 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 बरस का हुआ ये खिलाड़ी न बूढ़ा हुआ यह किस्से तो है सारे मौसम 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 यह सुख दुख के हैं सारे मौसम 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 सारे मौसम अकड़ बकड़ बम्बे बो अस्सी नब्बे पूरे सौ 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 बरस का हुआ ये खिलाड़ी ना बूढ़ा हुआ चलो थैंक यू सो नाइस थैंक यू